नमस्कार सर्व इंजिनियर्सचं आपल्या एम डी स्टडी स्पेसवर स्वागत. मिशन ट्रान्समिशन आहे, त्यानुसारच पॉवर सिस्टमचं बूस्टर सिरीज लॉन्च केली आहे. बूस्टर मीन्स काय सांगितलं आहे तुम्हाला मी, एकदम एक्झाम ओरिएंटेड आपल्याला त्या टॉपिकचा तेवढा स्टडी करायचा आहे जेवढ्या लेवलच्या आपल्या एक्झामला विचारतात. आणि हे भरपूर क्वेश्चन मी ऑलरेडी सॉल्व्ह केलेले आहेत. आणि जसं आपला काय कन्सेप्ट तुम्हाला माहिती आहे, जे रेग्युलर विद्यार्थ्यांना टॉपिक प्लस त्याचे एक्सपेक्टेड एमसीक्यूज आपण इथेच सॉल्व्ह करून घेतो आणि त्या पॉईंट ऑफ व्ह्यूनेच त्या टॉपिककडे बघत असतो. अशा पॉईंट ऑफ व्ह्यूनेच आपला एक सर्किट आणि नेटवर्क ऑलरेडी कम्प्लीट झालेलं आहे. ज्यांनी बघितलं नसेल त्यांनी बघून घ्या. याला मी फर्स्ट प्रिफरन्स का दिला आहे, का बरं पहिले घेतला आहे, कारण या बेसवरच पॉवर सिस्टमचे पण भरपूर कन्सेप्ट असतात. आणि इलेक्ट्रिकल मशीन जर सर्वांना हार्ड जातो तर तुम्ही नेटवर्क चांगलं करा, तुम्हाला मशीन कुठेच हार्ड जाणार नाही. पॉवर सिस्टममधले पण क्रिटिकल पॉईंट जे आहेत ते नेटवर्कच्याच थेरमवरती बेस आहेत. सो आता आपण स्टार्ट करतोय बूस्टर नंबर 3. त्याआधी तुम्हाला सांगू इच्छितो की ज्या वॅकन्सी आहे 390 आपल्या एईच्या, त्यापैकी माझं टार्गेट आहे 90 जे आहे ते एमडी स्टडी स्पेस म्हणजे माझ्या चॅनलच्या थ्रू 90 लोक असे सिलेक्ट झाले पाहिजे ज्यांना माझ्या एक्सपिरियन्स का बरं, हे ऑलरेडी एक्झाम मी क्वालिफाय केलेलं आहे. हे एका अटेम्प्टमध्ये नाही आहे, हे एक्झाम क्वालिफाय सर्व इथं लिस्ट आहे. खूप स्ट्रगल करून म्हणजे सिली मिस्टेक करून एक्झाम डिस्क्वालिफाय झालो, त्यानंतर मी क्वालिफाय केलं आहे. काय मिस्टेक होतात काय नाही सर्व गोष्टीतून मी ऑलरेडी गेलेलं आहे, तर त्याचा फायदा तुम्हाला होईल. चला स्टार्ट करू आपण पॉवर सिस्टम बूस्टर 3. ओके, बूस्टर 2 मध्ये काय झालं, इथं शॉर्ट ट्रान्समिशन लाईन आणि लॉंग ट्रान्समिशन लाईन आणि मिडियम ट्रान्समिशन तिघांबद्दल आपलं बेसिक इंट्रोडक्शन झालं होतं. आता हा टॉपिक जो आहे ट्रान्झियंट अनालिसिस ऑन लॉंग ट्रान्समिशन लाईन, या टॉपिकचं इम्पॉर्टन्स काय आहे, तर या टॉपिकचं दोन इम्पॉर्टन्स. पहिलं म्हणजे हा सिंगल लायनर काय, सिंगल लायनर काय येतात क्वेश्चन, याच्यावरती सिंगल लायनर येतात डायरेक्ट, म्हणजे सरळ सरळ तुम्हाला विचारतात ते क्वेश्चन आणि डायरेक्ट तुम्ही आन्सर देऊ शकता. आणि सेकंड म्हणजे याच्यावरती न्युमरिकल एक्झाममध्ये राहतात न्युमरिकल्स, या टॉपिकवरचे न्युमरिकल्स जर तुम्ही करू शकले, कारण इझीच आहेत ज्या पॉईंट ऑफ व्ह्यू मी तुम्हाला सांगणार आहे, तर तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम जे आहे त्या पॉईंट ऑफ व्ह्यूमध्ये कमी टाईमात जास्त मार्क्स घेऊन समोर जाता. कारण न्युमरिकलचा आन्सर असं असते की ॲक्युरसी जास्त राहते. एका टाईमला थेअरीचं आन्सर जे आपलं प्लस मायनस बी ओर सी सी ओर डी कन्फ्युजन राहते, पण न्युमरिकल अशी गोष्ट असते जे तुम्हाला जर आली तर तुम्हाला 100% पॉझिटिव्ह मार्क्स देणार, आणि नाही आली तर तुम्हाला ती डायरेक्ट 0 मार्क्स आहे, म्हणजे तुम्ही अटेम्प्टच नाही करणार. सो हा बेनिफिट्स आहे त्या टॉपिकला. आता काय करू, त्या पॉईंट ऑफ व्ह्यूनच आपण काय करणार आहे, स्टडी करणार आहे. आता ट्रान्झियंट अनालिसिस ऑन लॉंग ट्रान्समिशन लाईन. आता ट्रान्झियंट अनालिसिस समजायच्या पहिले थोडंफार लॉंग ट्रान्समिशन लाईनला समजून घेऊ. लॉंग ट्रान्समिशन लाईनमध्ये कुठले पॅरामीटर दिसत आहे तुम्हाला, इथं मी हे फेंड काढलेले आहेत. आता तुमच्यासाठी पुन्हा ड्रॉ करतो बघा, इथे काय असते लाईनचा रेजिस्टन्स, देन लाईन इंडक्टन्स, देन कॅपॅसिटन्स टू ग्राउंड असते. ॲक्च्युली फिजिकली दिसत नाही आहे ते, पण या लाईनपासून ते ग्राउंडपर्यंत कॅपॅसिटन्स फॉर्म होतो. आणि हा जो तुम्हाला व्हर्टिकल दिसत आहे याला रेजिस्टन्स म्हणणार आहे का, नाही, हा कंडक्टन्स आहे. हा ॲक्च्युली कुठं राहतो, तुम्हाला जर बूस्टर 2 क्लास बघितला असेल तर त्यात मी ऑलरेडी स्पेसिफाय केला आहे. हा टावर थ्रू जो टावरचा लिकेज करंट फ्लो होतो त्यालाच आपण काय म्हणतो, कंडक्टन्स इथं म्हणतो, जी कंडक्टन्स याला म्हणतो लिकेज करंट. तुम्हाला जर विचारलं लिकेज करंट तर या लाईनमधला कुठला करंट नाही, किंवा कंडक्टन्स विचारला तर लाईनचा कंडक्टन्स नाही विचारत, तो कंडक्टन्स जेव्हाही वर्ड येईल किंवा लिकेज करंट वर्ड येईल तर लक्षात आलं पाहिजे हा टावरमधून जो लिकेज करंट फ्लो होत आहे याबद्दलच विचारलेलं आहे. कारण एक्झाममध्ये मी क्वेश्चन बघितलेलं आहे की लिकेज करंट टू द ट्रान्समिशन लाईन इज रिप्रेझेंटेड. आपण काय रिप्रेझेंट करू शकतो लिकेज करंटला, कशामधून जातो तर जी कंडक्टन्समधूनच, नाही तर तुम्ही कॅपॅसिटन्स घेणार आहे तर पॅरल आहे म्हणून नाही. सो आर एल सी जी चार गोष्टी आहेत. ओके, इथे काय हे बघा, इथं काढलेलं आहे तर इथं काबर दाखवलं मी, इथे काबर दाखवलं काय गरज आहे दाखवायची, तर लक्षात घ्या लॉंग ट्रान्समिशन लाईन, फॉर द लॉंग ट्रान्समिशन लाईन हे जे पॅरामीटर्स असतात तुमच्या समोर दिसत आहे कुठले आर एल सी आणि जी हे डिस्ट्रीब्युटेड असतात. कसे असतात डिस्ट्रीब्युटेड, हा सरळ सरळ क्वेश्चन राहतो की फॉर द लॉंग ट्रान्समिशन लाईन द पॅरामीटर्स आर डिस्ट्रीब्युटेड, किंवा दुसरा काय वर्ड आहे मग डिस्ट्रीब्युटेड, हे तर दिसतंय तुम्हाला की इथे पण आहे तेच ग्रुप, तो ग्रुप इथे आहे इथे. आणि एक सिंपल जो राहतो की सर डिस्ट्रीब्युटेड, आणि मग तुम्ही विचारू शकता सर शॉर्ट ट्रान्समिशन आणि मिडियममध्ये काय राहू शकते. सो मिडियम आणि शॉर्टमध्ये आपण काय करतो, त्याला एकाच जागी दाखवतो, म्हणजे त्यालाच आपण म्हणतो लम्प्ड. काय म्हणतो लम्प, जे पॅरामीटर असतात ते लम्प्ड असतात, म्हणजे एका ठिकाणी, म्हणजे हे पूर्ण या ट्रान्समिशन न दाखवता मी जर फक्त एकच ग्रुप दाखवला असता स्टार्टिंगला तर काय झाला लम्प झाला, म्हणजे पूर्ण लाईनचं एक इक्वायवलंट, आर इक्वायवलंट, एल इक्वायवलंट, सी इक्वायवलंट आणि जी इक्वायवलंट, त्याला काय म्हणतो लम्प म्हणतो. पण हे पूर्ण डिस्ट्रीब्युटेड असते, जर रिप्रेझेंटेशन विसरू नका, लॉंग ट्रान्समिशन लाईनचं इज
डिस्ट्रीब्युटेड पॅरामीटर, शॉर्ट ट्रान्समिशन लाईनचं काय असायला पाहिजे, शॉर्ट आणि मिडियमचं लम्प्ड असतात. ओके क्लिअर. आता याच्यावरती आणखी क्वेश्चन काय म्हणते की लाईन जी आहे या लाईनमध्ये बघा काय गोष्टी दिसत आहे तुम्हाला, आर एल सी आणि जी. ओके एवढं सांगितलं होतं. आता लाईन जी आहे या लाईनमध्ये जर कुठला आपण सप्लाय दिला, इथं स्टार्टिंगला समजा साईन वेव इथून ट्रॅव्हल करायला आपण दिली, ओके, तर या लाईनमध्ये लॉस कुठल्या ठिकाणी होते, तर लॉस तुम्हाला माहीत आहे इंडक्टन्समध्ये लॉस होतो, कॅपॅसिटन्समध्ये लॉस होतो, रेझिस्टन्स की लिकेज कंडक्टन्स कशामध्ये लॉस होतो, तर लक्षात घ्या लॉसलेस जो कंपोनंट आहे, लॉस म्हणजे काय होते, लिकेज करंट हा एक लॉस आहे, म्हणजे इथून एक लॉस होतो आणि लिकेज हे रेजिस्टन्समध्ये काय होतं, ड्रॉप होतो, हीट एनर्जी काय होते, लॉस होते, पॉवर लॉस होतो. म्हणून लॉस करणारे कंपोनंट कुठले आहे यामधले, आर आणि कुठला आहे, सी आहे का, आर आणि जी आहे. आर आणि जी हे जे काय झालं लॉस मेकिंग कंपोनंट आहे, जी आणि आर. आणि त्याचप्रमाणे जर तुम्हाला विचारलं एल आणि सी हे काय आहे, एल आणि सी एनर्जी स्टोअर्ड आहे, माहिती आहे तुम्हाला एनर्जी स्टोअर्ड इन इंडक्टरचा काय फॉर्म्युला आहे सांगा बरं, एनर्जी स्टोअर्ड इन इंडक्टर, यस, हाफ एल आय स्क्वेअर. हा काय करतो, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड कुठल्या, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डच्या फॉर्ममध्ये एनर्जी स्टोअर करतो. त्याचप्रमाणे जो सी आहे इथे, सी म्हणजे कॅपॅसिटन्स इलेक्ट्रोस्टॅटिक फील्डमध्ये सेव्ह करतो. काय ते एनर्जी फॉर एनर्जी काय कॅपॅसिटरची, हाफ, यस, सी व्ही इज 1/2 सी व्ही स्क्वेअर. हे एनर्जी स्टोरिंग डिवाइस आहे इंडक्टन्स आणि कॅपॅसिटन्स. आर आणि जी हे काय लॉसलेस डिवाइस आहे. जर तुम्हाला विचारलं लॉंग ट्रान्समिशन लाईनमध्ये विच टू आर द लॉस कंपोनंट्स, लॉस पॅरामीटर, आर आणि काय सांगायचं, जी सांगायचं. आणि कारण तुम्हाला माहीत आहे एनर्जी स्टोअर आपण इंडक्टन्समध्ये करतो, एनर्जी स्टोअर आपण कॅपॅसिटरमध्ये करतो, तर याला लॉस कंपोनंट म्हणणार आहे का आपण, ते तर उलटे एनर्जी स्टोअर करतात. तर असा क्वेश्चन विचारला तर बी रेडी. ओके यामध्ये आणखी क्वेश्चन काय राहतो की डिस्टॉर्शन, हे लाईन जी असते तर डिस्टॉर्शनच म्हणतो ना आपण त्याला, डिस्टॉर्शन लेस लाईनची कंडिशन काय, डिस्टॉर्शन लेस जर म्हटलं आपण तर चार पॅरामीटरची कंडिशन काय आहे, आर सी इज इक्वल टू एल जी, आर सी इज इक्वल टू एल जी ही काय कंडिशन आहे. हे कंडिशन जेव्हा सॅटिस्फाय होते तर लाईन काय असते, डिस्टॉर्शन लेस लाईन असते. आता या फक्त या लाईनवरती काय करू आपण, फक्त आणि फक्त लाईनवरची ऑब्जेक्टिव्ह बघू. आता बघा पहिला ऑब्जेक्टिव्ह तुमच्या समोर आहे, 2 मिनटं विचार करा, पॉज करा आणि बघा. मी एक्सप्लेन करणार आहे, 2 मिनटं तुम्ही पॉज करणार आहे व्हिडिओ, करंट क्वेश्चन वाचणार आहे, बघा काय येते तुमचा आन्सर. यस, लिकेज करंट थ्रू शंट ॲडमिटन्स इज मॅक्झिमम ॲट सेंडिंग एंड, मॅक्झिमम ॲट रिसिव्हिंग एंड, युनिफॉर्म ओवर द लेंथ, मॅक्झिमम सेंटर लेंथ. आता हे काय तुमच्या डोक्यात विचार पडला, हा क्वेश्चन विचारला कसा सरांनी, मी काय विचारलं लिकेज करंट थ्रू शंट, शंट म्हणजे पॅरलल ॲडमिटन्समधून मॅक्झिमम कुठं असतो, तुम्ही मला सांगा. ही ट्रान्समिशन लाईन आहे, ही ट्रान्समिशन लाईन आहे तुमच्या समोर. ओके शंट ॲडमिटन्स कुठं दिसतात तुम्हाला, इथे दिसत आहे लिकेज, इथे एक ब्रांच आहे, इथे एक ब्रांच आहे, इथे एक ब्रांच आहे आणि इथे एक ब्रांच आहे. तर इथे काय सेंडिंग एंड साईड आहे, ही कुठली आहे सेंडिंग एंड, म्हणजे इथून आपण काय करतो सोर्स, आणि ही जी साईड असते ही दुसरी साईड काय म्हणतो आपण याला, रिसिव्हिंग, काय म्हणतो, रिसिव्हिंग एंड. आता या क्वेश्चनमध्ये काय लँग्वेज यूज केली आहे, सेंडिंग एंडमध्ये जे आपण जो लिकेज करंट जास्त फ्लो उराला, लिकेज करंट तो सेंडिंग एंडला जास्त होईल की रिसिव्हिंग एंडला जास्त होईल, हा करंट हा क्वेश्चन विचारला आहे. लिकेज करंट कशामधून फ्लो होतो आहे, त्या टावरमधून, म्हणजे जी थ्रू कंडक्टर्स म्हणतो आपण त्याला. सांगा मला इथं 1, 2, 3, 4, 5 कुठल्या पॉईंटवर जास्त लिकेज करंट फ्लो होईल सांगा मला. जनरल इथं बेसिक्स ऑफ इलेक्ट्रिसिटी आपल्याला जर समजत असेल, बेसिक सर्किट जर तुम्ही रीड केलं असेल तर तुम्हाला समजेल की लिकेज करंट जास्त कुठून फ्लो होणार आहे, जिथं लिकेज करंट कुठं फ्लो होणार आहे, करंट कुठलाही असो जिथं त्याला रेझिस्टन्स कमी भेटेल, आर मिनिमम, रेझिस्टन्स मिनिमम भेटेल तिथूनच करंट काय होईल फ्लो होईल. मला सांगा रेझिस्टन्स जर करंट इथून जर फ्लो व्हायला सुरुवात केला तर करंटला सर्वात जास्त मिनिमम जो रेझिस्टन्स भेटतात कुठल्या पाथने भेटताय, पहिल्यावाल्यात भेटताय. जर सेकंड याला गेला तर आणखी 2 पॅरलमध्ये येईल, तर थोडं रेझिस्टन्स आणखी 3 इतक्या दुरून, म्हणजे हा रेझिस्टन्स ॲड उरला, हा रेझिस्टन्स, हा रेझिस्टन्स ॲड उरला. म्हणजे बघा जर त्या करंटला जायचं आहे तर या आर थ्रूच जायचं आहे ना, कारण आर आणि एल तर ऑलरेडी आहेच. सो पहिल्या ठिकाणी काय रेझिस्टन्स मिनिमम आहे म्हणून लिकेज करंट जो आहे तो मॅक्झिमम राहतो. तर आता क्वेश्चनकडे बघा, कारण कुठल्या टॉपिकला स्टडी करायचा आहे तर क्वेश्चन पहिले बघायचे, नंतर त्या टॉपिकवर वापस यायचं, त्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं त्याला समजून घ्यायचं. ओके तर बघा आता क्वेश्चन, आता तुम्हाला थोडं क्लिअर झालं असेल, पुन्हा काढतो जे तुमच्यासाठी डायग्राम. इथे जर आपला हे काय आपला एक लाईन आहे आणि हे अर्थ आहे आपला, हे काय खाली अर्थ आपलं बघ,
आता त्यांनी विचारलेलं आहे की लिकेज करंट विचारलेला आहे. सेंडिंग एंड हे तुम्हाला माहिती आहे, सेंडिंग एंड इथली तुम्ही एसी आणि रिसिव्हिंग एंड म्हणजे पॉवर जिथं रिसीव होतं रिसिव्हिंग एंड. आणि तुम्हाला चार पॅरामीटर ऑलरेडी माहीत आहे, चार पॅरामीटर कुठले आहेत, रेझिस्टन्स, इंडक्टन्स, यस कॅपॅसिटन्स आणि हा कंडक्टन्स. सिमिलरली हे असाच ग्रुप पुढे पण आहे, पुढे पण असा ग्रुप आहे, पुढे असा ग्रुप आहे, अशी डिस्ट्रीब्युटेड लाईन आहे. आता प्रश्न विचार लिकेज करंट, लिकेज करंट सर इथून सांगा जिथं जर सप्लाय दिला तुम्हाला व्होल्टेज कुठे भेटत असते, व्होल्टेज सप्लायचं स्टार्टिंगला भेटते. सो इथे जर तुम्हाला व्ही सप्लाय दिला तर करंट याच्यामधून फ्लो होईल, तर करंट लिकेज करंट याच्यातून फ्लो होईल, या टावरमधून, या टावरमधून प्रत्येक जेवढे टावर आहे त्यातून तो कंडक्टन्समधून काय होईल, तो लिकेज करंट फ्लो होईल. सर्वात कमी रेजिस्टिव्ह पार्ट त्याला इथे मिळत आहे, तर लिकेज करंट सेंडिंग एंडला काय राहील, जास्त राहील. नंतर मिडलला काय राहील, कमी राहील थोडासा. आणि रिसिव्हिंग एंडला सर्वात कमी जो करंट लिकेज फ्लो होईल तो रिसिव्हिंग एंडला होईल. द्या मग उत्तर काय तुम्ही तर लवकर. तर करंट थ्रू द शंट ॲडमिटन्स इज मॅक्झिमम ॲट सेंडिंग एंड, मिनिमम ॲट रिसिव्हिंग, मॅक्झिमम ॲट रिसिव्हिंग एंड. युनिफॉर्म आहे का, युनिफॉर्म असूच शकत नाही, युनिफॉर्म म्हणूच शकत नाही तुम्ही, कारण हा आर वन याच्या सर्किटमध्ये आला पहिला, इथं आर टू येईल समजा, इथं आर थ्री येईल, असे करता करता आर एन म्हणजे जेवढी लंबी लाईन आहे तेवढे आर येतील सिरीजमध्ये, रेजिस्टन्स वाढेल, करंट उलटा कमी होत जाईल. तो स्टार्टिंगला करंट मॅक्झिमम, तो याचा आन्सर काय झालं, मॅक्झिमम ॲट सेंडिंग एंड. म्हणजे अशा पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्ही स्टडी केला पाहिजे. ओके, ऑब्जेक्टिव्ह बघितला त्यावर असाही क्वेश्चन येऊ शकतो, कारण असं नाही झालं पाहिजे एक्झाममध्ये काही पण विचारलं त्यांना असं कधीच होणार नाही. आता मी एवढा एक्झाम दिला आहे सर, काही पण विचारलं त्यांनी हा तुमच्याकडून वर्ड येणारच नाही याची मी गॅरंटी देतो. क्वेश्चन बघा दुसरा, ट्रान्समिशन शेड टू बी लॉसलेस. आता ट्रान्समिशन लॉसलेस म्हणू शकतो, लॉसलेसची कंडिशन काय सांगितली मी तुम्हाला, लॉस करणारे कंपोनंट कुठे आहे, लॉस वाले कंपोनंट आहेत कुठं सांगा मला, यस कुठले लॉस वाले कंपोनंट आहे, इथं काढून, इथं आर एल सी आणि जी लॉस वाले कंपोनंट, यस सर लॉस वाले दोन आहेत, लॉस वाले दोन आहेत, मग लॉसलेस विचारले, लॉसलेस काय विचारलं आहे, लॉसलेस. मग लॉसलेससाठी याची व्हॅल्यू किती पाहिजे, झिरो, आणि याची व्हॅल्यू किती पाहिजे, यस लिकेज कंडक्टन्स, यात कंडक्टन्ससुद्धा झिरो पाहिजे, यातून करंट फ्लो झाला नाही पाहिजे, इथे दोन्ही गोष्टी काय पाहिजे, झिरो पाहिजे. मग त्यांनी जो क्वेश्चन विचारला, आता बघा, ट्रान्समिशन लाईन शेड टू बी लॉसलेस, द्यायचं उत्तर, व्हिडिओ पॉज करा, उत्तर द्या पटकन आणि बघा नंतर व्हिडिओ समोर. ओके, द कंडक्टर इज परफेक्ट अँड डायलेक्ट्रिक इज लॉसलेस. कंडक्टर इज परफेक्ट, डायलेक्ट्रिक इज लॉसी. कंडक्टर इज इम्परफेक्ट, डायलेक्ट्रिक इज लॉसी. आणि कंडक्टर इज इम्परफेक्ट, डायलेक्ट्रिक इज लॉसलेस. आपल्याला काय पाहिजे, पूर्ण ट्रान्समिशन लाईनबद्दल बोलताय का, फक्त कंडक्टरबद्दल बोलताय का, नाही, पूर्ण ट्रान्समिशन लाईनमध्ये काय काय गोष्टी येतात सांगा मला. हा तर कंडक्टर येतोच, हा जो कंडक्टर चालला हा तो येतोच, पण एक टावरसुद्धा येते ना सर मध्ये, एक टावरवर त्या लाईन असतात ना, तर इथं काय होते, आर जरी या लाईनचा चांगला असला, कंडक्टर जरी परफेक्ट, किती तुम्ही कॉपर यूज करा, कुठला यूज केला, ॲल्युमिनियम यूज केला तुम्ही, हा जरी कंडक्टरचा आहे म्हणजे कंडक्टर इज परफेक्ट, जरी याचा रेजिस्टन्स झिरो असला, तर दुसरा आणखी काय रोल येते, कारण याला जे टावरला माहिती आहे तुम्हाला, डायरेक्ट टावरला चिपकलेली असते का कंडक्टर, नाही, मध्ये काय असतात, मध्ये इन्सुलेटर डिस्क असतात, काय असतात, इन्सुलेटर थ्रू टावरला कनेक्ट असते, आणि त्याच इन्सुलेटर म्हणजे इन्सुलेटर ॲक्ट ॲज अ डायलेक्ट्रिक असते, याच्यात सुद्धा लॉस नाही पाहिजे, म्हणून पहिलं ऑप्शन इज करेक्ट आहे. म्हणजे दोन्ही गोष्टी आपल्याला, कंडक्टर इज परफेक्ट, परफेक्ट कंडक्टरचा रेजिस्टन्स किती असतो, झिरो, हे लक्षात ठेवणे, नाही तर कंडक्टर इज लॉसलेस. परफेक्ट म्हटलं आहे याचा अर्थ रेजिस्टन्स झिरो, इम्परफेक्ट मीन्स त्याचा समथिंग रेजिस्टन्स इज ग्रेटर दॅन झिरो. इथं लक्षात आलं का तुम्हाला, डायलेक्ट्रिक कुठून आला, तर हा इन्सुलेटर आहे, इन्सुलेटर टावरला सपोर्ट स्ट्रक्चरला असतात आणि त्याच्या थ्रू, टावर थ्रू खाली काय असे ग्राउंडला लिकेज करंट यामध्ये फ्लो होत असतो, त्यालाच आपण कंडक्टर्सला त्याला जी म्हणत असतो. ओके, आलं क्लिअर. नेक्स्ट आता क्वेश्चन बघा, गिवन दॅट आर ची व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला, न्यूमेरिकल असे एक्झाममध्ये विचारतात तुम्ही, असं सोपं वाटत असेल तुम्हाला, पण बघा एकदा व्हिडिओ पॉज करा, न्यूमेरिकल जमते का बघा, कारण न्यूमेरिकलची प्रॅक्टिस तुम्हाला स्वतः करायची आहे, इथं पाहून काहीच होणार नाही फायदा तुम्हाला सांगतो. सो आर इज इक्वल टू 20, एल दिलेला आहे, सी दिलेला आहे आणि जी दिलेला आहे. वेदर द लाईन इज डिस्टॉर्शनल, इज डिस्टॉर्शन लेस आहे की नाही आहे, सरळ सरळ आहे. तुम्हाला प्रश्न विचारला आहे, कंडिशन तुमच्याकडे आहे, काय कंडिशन, आर सी इज इक्वल टू एल जी. याला एक्झाममध्ये वेगवेगळ्या फॉर्ममध्ये लिहू शकतात, आता यालाही मी लिहू शकतो ना, आर सी इज इक्वल टू एल जीला आर बाय एल इकडे करतो, सी बाय जी करतो, किंवा त्याला आणखी काय लिहू शकतो मी, सी बाय जी इज इक्वल टू एल बाय आर लिहू शकतो, जी बाय सी. तर तीन प्रकारे याला लिहू शकतो. एक्झाममध्ये कधी कधी हे पण विचारतात की विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट ट्रू,
आपल्याला याचे चार तीन फॉर्म देतात, एक फॉर्म चुकीचा देतात, मग आपल्याला समजला पाहिजे. आता काय करा, या इथं काय विचारलं तुम्हाला, ही कंडिशन तुम्हाला सॅटिस्फाय करायची आहे. चला व्हॅल्यू टाका पटकन. तुम्हाला माहिती आहे डिस्टोर्शनला आर सी इज इक्वल टू एल जी. यस, आर ची व्हॅल्यू जी ची व्हॅल्यू किती किती आहे पटापट सांगा लवकर. आर इज इक्वल टू 20. पेन पेपर तुम्ही चालू आहे, इथे जर मी पेन पेपर चालवून मला पास नाही व्हायचं आहे. ओके, सी इज इक्वल टू 40. इथं मायक्रो फॅरेडे युनिट पण बघणे, कारण आपण काय करतो युनिट बघत नाही, एक्झाममध्ये युनिट बघणे पण गरजेचं आहे. एल इज इक्वल टू एल ची किती दिली आहे 40 मिली 10^-3. देन आर सी इज इक्वल टू एल इंटू जी, जी किती आहे 0.02. आता बघा याचं तुम्ही सॉल्व करा, याचं आन्सर जे आहे याची जी व्हॅल्यू येते ते व्हॅल्यू या दोघांची येते की नाही, आणि येत असेल तर जे ऑप्शन आन्सर आहे तुम्ही कमेंट करा आणि तुम्ही स्वतः पण नोट करून ठेवा, याच्यात कमेंट करा 100%. ओके, क्वेश्चन नंबर 5 सर, हे आन्सर आहे, असं आहे तसं आहे, क्लिअर. नेक्स्ट, आता याच्यामध्ये हे बेसिक तुम्हाला सांगितलं ट्रान्समिशन लाईन आहे, आर एल सी जी झालं, पण या ट्रान्समिशन लाईनमध्ये काही वेव जे प्रोपॅगेट होते, कुठली वेव आपली सर्ज वेव म्हणा, कुठली वेव आपली वेव जे प्रोपॅगेट होते कुठली, समजा जो सप्लाय दिला ती वेव प्रोपॅगेशन इथून चालू होते. वेव कशी फॉर्म होते सेंडिंग एंडला, जर तुम्ही याला अचानक ट्रान्झियंट वेव म्हणा की कुठली वेव जर सप्लाय दिला सडनली दिला, तर सप्लाय व्होल्टेज जे आहे पहिले अपिअर कशाच्या अक्रॉस होते, सर्वात पहिले लक्षात घ्या वेलॉसिटी जेव्हा आपण स्टडी करतोय तेव्हा लॉसलेस ट्रान्समिशन करतो आपण, म्हणजे आर इज इक्वल टू 0 आणि जी इज इक्वल टू 0. म्हणून तुम्हाला इथं फक्त आणि फक्त काय दिसत आहे, इथं इंडक्टर आणि कॅपॅसिटर सुद्धा म्हणून दिसत आहे तुम्हाला. ओके, इंडक्टर्स आणि कॅपॅसिटर. आता आर कुठे गेला, जी कुठे गेला, कारण लॉसलेस ट्रान्समिशन लाईन आपण कन्सिडर केलेली आहे वेव प्रोपॅगेशनसाठी. सो इथे जशी इथं तुम्ही सप्लाय द्या इंडक्टरला, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फॉर्ममध्ये काय होते एनर्जी भेटते, ते एनर्जी जी आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फॉर्मवाली ती कॅपॅसिटरमध्ये डिसिपेट होते, पुन्हा कॅपॅसिटरचं जे व्होल्टेज आहे ते इंडक्टरला जातो, इंडक्टर पुन्हा चार्ज होतो, पुन्हा कॅपॅसिटरला चार्ज करतो, कॅपॅसिटर पुन्हा इकडे डिस्चार्ज होतो, हा चार्ज होतो, याला एनर्जी देतो, हा पुन्हा डिस्चार्ज होतो. अशा प्रकारे ईएम वेव्स काय म्हणतो आपण, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स काय होते या लाईनमध्ये अशी वेव ट्रान्समिट होते. मग या वेवची काय असेल, एक स्पीड असेल ना, या वेवची काय कशी काय असेल, एक स्पीड असेल, आणि ते कशावर डिपेंड करते, दोनच कंपोनंट आहे इथं इंडक्टर आणि कॅपॅसिटर. म्हणून त्याचा जो फॉर्म्युला आहे वेलॉसिटी, एक्झाममध्ये डायरेक्ट वेलॉसिटी काढायला लावतात. काय सांगितलं तुम्हाला, इंडक्टरची एनर्जी कॅपॅसिटरला, कॅपॅसिटरची एनर्जी पुढच्या इंडक्टरला, पुढच्या इंडक्टरची कॅपॅसिटर, कॅपॅसिटर, यस, असं अशी सायकल एक आहे कंटिन्यू चालू राहते, वेव अशी प्रोपॅगेट होत राहते, एनर्जी एकमेकाला ट्रान्सफर ते करत राहतात. तर याची काहीतरी स्पीड असेल, कारण की प्रत्येकजण टाईम घेईल ना, हे कॉम्बिनेशन एक टाईम घेईल थोडा, मग हे टाईम घेईल, म्हणजे इथून यस इथून इथपर्यंत जायला किती वेळ लागला त्याच्यावर त्याची काय असेल, एक स्पीड. स्पीड म्हणजे वेलॉसिटी, लक्षात घ्या स्पीडचे फॉर्म्युले लोकांना माहिती असतात, वेलॉसिटी माहीत नसतात, तर मग म्हणतात सर आता कसं काढायचं, तर स्पीड वेलॉसिटी एकच आहे, स्केलर क्वांटिटी आहे, एक वेक्टर क्वांटिटी आहे, दुसरा काहीच विषय नाही आहे. ओके, तर स्पीड वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय आहे, व्ही इज इक्वल टू 1/√LC. हे नोट करून घेणे आपल्या नोटबुकमध्ये असलं पाहिजे आणि आपल्या डोक्यातसुद्धा असलं पाहिजे. आणि हे इज इक्वल टू नसेल डायरेक्टली, आता हे बघा तुम्हाला माहीत आहे इंडक्टरचा फॉर्म्युला माहीत असेल आणि कॅपॅसिटन्सचा तुम्हाला माहिती असेल, तर इंडक्टन्स जो आहे तो परमियन्स, लक्षात घ्या परमिएबिलिटीला काय प्रपोर्शनल, हे परमिएबिलिटी आहे, काय परमिएबिलिटी, तर परमिएबिलिटीला प्रपोर्शनल असतो आणि कॅपॅसिटन्स जो आहे तो परमिटिव्हिटीला प्रपोर्शनल असतो. म्हणून जर एखाद्या वेळेस एक्झाममध्ये क्वेश्चन विचारला, क्वेश्चन तर आताच बघणार आहे आपण, पण विचारला तर वेलॉसिटी ऑफ वेव प्रोपॅगेशन इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द परमिएबिलिटी, तर यस म्हणायला पाहिजे, कारण परमिएबिलिटीला आहेच, म्हणजे इंडक्टरला आहे, किंवा इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू अंडर रूट ऑफ परमिटिव्हिटी, यस हे परमिटिव्हिटीला सुद्धा इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. ओके, क्लिअर. एवढं फक्त काय सांगितलं मी तुम्हाला की वेव एक वेव तयार होते आणि त्या वेवची काहीतरी एक स्पीड असेल, ज्या स्पीडनं ती एनर्जी ट्रान्सफर करत समोर फ्लो होत असते. ओके, क्लिअर एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. आता याच्यावर क्वेश्चन काय म्हणतात, तुमच्या समोर एक क्वेश्चन, चला लवकर क्वेश्चन. वेलॉसिटी ऑफ वेव प्रोपॅगेशन, आता हे तर बघितलं आपण, आता हे झाली ट्रान्समिशन लाईनसाठी, तसाच क्वेश्चन राहतो अंडरग्राउंड केबल. दोन गोष्टी इथं लक्षात घ्या, फॉर्म्युला तोच सेम आहे, इंडक्टन्स कॅपॅसिटन्स आहे, रेझिस्टन्स आणि कंडक्टन्स जो आहे तो त्याला दोघांना काय केलं आपण, 0 फॉर लॉसलेस ट्रान्समिशन लाईन घेतलेलं आहे. आता वेलॉसिटी ऑफ वेव जी आहे किंवा लाईट जी आहे, इथं जसं तुम्ही ह्या व्हॅल्यू पुट केल्या, तुम्हाला जी वेलॉसिटी ऑफ द वेव भेटते हे लक्षात ठेवायचे. हे वेलॉसिटी ऑफ लाईट काय आहे, 3×10^8 मीटर पर सेकंद, पण वेवची आपण किलोमीटरमध्ये घेतो, कारण आपली लाईनची लेंथ जी आहे किलोमीटर आहे, म्हणून लक्षात ठेवणे. कधी ऑप्शनमध्ये जर तुम्हाला दोन्ही ऑप्शन दिसले तर दोन्ही ऑप्शनपैकी दोन्ही ऑप्शन करेक्ट आहेत,
तर बोथ ए अँड बी लावायचं आहे तुम्हाला किंवा दोन पैकी एकच दिसलं, स्केल लक्षात घ्या इथं किलोमीटर आहे म्हणून 10^5 झालेलं आहे, आणि जनरली आपलं काय असते 10^8 मीटर पर सेकंड, 3 × 10^8 मीटर पर सेकंड वेलॉसिटी ऑफ वेव, दोन्ही सेमच आहेत, वेगळे नाही आहेत, हे सेम व्हॅल्यू आहे, इथं युनिट किलोमीटर आहे म्हणून तुम्हाला ते तसं दिसतंय ना. आपल्या एक्झाममध्ये तुम्हाला लेंथ दिलेली असते 160 किलोमीटर, तर 160 किलोमीटर तुम्हाला लेंथ दिलेलं आहे, विचारते तुम्हाला टाईम किती लागेल, तर तुम्हाला काही बेसिक फॉर्म्युला माहितीच आहे, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम आहे, टाईम इज इक्वल टू काय होणार आहे, डिस्टन्स अपॉन स्पीड होणार आहे. सो डिस्टन्स किती दिला आहे मी, फॉर एक्झाम्पल 160 किलोमीटर. आता तुम्ही कुठली स्पीड वापरणार आहे, हे 3 × 10^8 लिहिणार आहे इथं, 3 × 10^8 नाही, कारण इट्स अ मीटर पर सेकंड, आपल्याला किलोमीटरमध्ये किलोमीटर पर सेकंडमध्ये बघायची आहे, तर 10^5 यूज करायचं आहे, एक एक्झाम्पल आपण घेणारच आहे याच्यावरती. तसंच सिमिलरली जर तुम्हाला विचारलं फॉर द अंडरग्राउंड केबल काय राहते स्पीड, तर हा स्पीड सेम राहते, डिपेंड करते की ते जे परमिटिव्हिटी आहे केबलची, रिलेटिव्ह परमिटिव्हिटी ऑफ केबलवर डिपेंड करते, तर अंडर रूट ऑफ रिलेटिव्ह परमिटिव्हिटी फॉर्म्युला काय, 3 × 10^8 अंडर रूट ऑफ, ओके, ही वेलॉसिटी ऑफ प्रोपॅगेशन ऑफ वेव अंडर ग्राउंड केबलमध्ये. आणि याच्यामध्ये आपल्याला रूट ER लिहायची गरज नाही, कारण एअरसाठी कारण ट्रान्समिशन लाईनमध्ये हवेत आहे ना, सो एअरसाठी 1 असतो म्हणून त्याला आपण घेत नाही, ओके क्लिअर. नेक्स्ट आता क्वेश्चन बघायच्यावरती. आता ही जी ट्रॅव्हलिंग वेव आहे, आपली जी ट्रॅव्हलिंग वेव ट्रॅव्हल होते, या ट्रॅव्हलिंग वेवचा आपल्याला हा क्वेश्चन विचारला आहे प्रिव्हियस इयर एक्झाममध्ये, हा क्वेश्चन आलेला आहे डायरेक्टली. ट्रॅव्हलिंग वेवचं जर तुम्हाला स्पेसिफिकेशन दिलेलं आहे 400/1/50 मीन क्रेस्ट व्हॅल्यू ऑफ, याचं काय मिनिंग आहे तर लक्षात घ्यायचं की ते जी वेव आपल्याला प्रोपॅगेट होत आहे, हे आपली ट्रान्समिशन लाईन थ्रू जे वेव आपली प्रोपॅगेट होत आहे, यस, याची याच्यामध्ये जर सर्ज वेव आली, सर्ज वेव जी असते काय असते, आता साईन वेव अशी ट्रॅव्हल करली, सर्ज वेव म्हणजे सडनली त्याच्यावरती काय येते, अशी एक वेव क्रिएट होते, काय होते, सडनली त्या स्पाईक येतात त्या वेवचा, त्या वेवला जर तुम्ही डिस्क्राईब केलं, मी आता बघा थोडंसं काय करतो त्याला एक सेपरेट तुमच्यासाठी काढतो, ती सर्ज वेव जर विचारली तुम्हाला स्टिफनेस, तर आता काय होते इथे जे राईज टाईम जो आहे सर्ज वेवचा, ही जी व्होल्टेज आहे 400 kV जे मेन्शन केलेलं आहे त्यामध्ये बघा, 400 जो आहे तो 400 काय kV बद्दल आहे, त्याची पीक व्हॅल्यू आहे, देन त्याचा राईज टाईम, हा जो राईज टाईम आहे कमी टाईममध्ये किती वाढली त्याची व्हॅल्यू, भरपूर इथे वाढलेली आहे, तर त्याची सो TR म्हणतो आपण त्याला राईज टाईम, आणि देन जो लास्टवाला आहे त्याला आपण काय म्हणतो त्याचा फॉल टाईम, हा जो फॉल टाईम आहे तो फॉल टाईम हा जास्त असतो, फॉल व्हायला वेळ लागतो, म्हणजे हा जर तुमचा 50 मायक्रोसेकंड आहे क्वेश्चननुसार, आणि एका सेकंडमध्ये त्याचा जो एका मायक्रोसेकंडमध्ये त्याची व्हॅल्यू जी आहे, यस, हे मायक्रोसेकंडमध्ये होतं, याला सेकंड नाही लागत, हे ट्रान्झिएंट असतात ना, हे मायक्रोसेकंडमध्ये काय होतात, येतात आणि जातात, येतात जातात, ह्या गोष्टीला मायक्रोसेकंड आहे, नाही तर ऑप्शन तुम्हाला बी पण दिसत आहे. सो 400 kV राईज टाईमवाली 1 मायक्रोसेकंड विथ फॉल टाईम ऑफ 50 मायक्रोसेकंड, असं स्पेसिफिकेशनवाला क्वेश्चन एक्झाममध्ये आलेला आहे. नेक्स्ट, वेलोसिटी ऑफ प्रोपॅगेशन ऑफ इलेक्ट्रॉनिक वेव ऑन ओव्हरहेड लाईन, चला लवकर सांगा काय असणार आहे, सरळ सरळ एअरसाठी आता सांगितलं कुठला किलोमीटर पर आवर हा राहीन का, किलोमीटर पर सेकंड, येस, हा कुठला किलोमीटरमध्ये तर असते युनिट, नाही असं नाही, कंपल्सरी किलोमीटर असं लिहिलं पाहिजे, मीटर पर सेकंडमध्ये जेव्हाही लिहितो आहे तेव्हा 10^8 घ्यायचं, अदरवाईज जेव्हा तुम्हाला किलोमीटरमध्ये लिहायचं 10^5 km/s असं ऑप्शन आहे का याच्यात, नाही आहे, तर ऑप्शन इज करेक्ट इज 3 × 10^8 मीटर पर सेकंड. नेक्स्ट, वेलॉसिटी ऑफ ट्रॅव्हलिंग वेव थ्रू द केबल रिलेटिव्ह परमिटिव्हिटी इज 9. आता बघा आत्ता तो फॉर्म्युला आपला यूज झाला की जे वेलॉसिटी ऑफ प्रोपॅगेशन आहे ते काय लिहितो आपण अंडरग्राउंड केबलशी, 3 × 10^8 मीटर पर सेकंड, युनिटीचं मीटर पर सेकंड आहे म्हणून ते यूज करायचं, जर किलोमीटर असलं तर आपल्याला 10^5 लिहावं लागते, हे लक्षात ठेवणे. सो 10^8 मीटर पर सेकंड अंडर रूट काय सांगितलं होतं, परमिटिव्हिटी, सो त्याची व्हॅल्यू किती दिलेली आहे, 9 दिलेली आहे, टाका मग इथे 3 × 10^8 अंडर रूट ऑफ 9, येस, किती येणार, अंडर रूट 9 म्हणजे 3, आणि 3 × 3 हा कट होतो, फक्त आणि फक्त उरते 10^8 मीटर पर सेकंड, ऑप्शन इज सी, ओके. नेक्स्ट क्वेश्चन, आता हे झाली वेलॉसिटी, वेलॉसिटी तुम्ही काय केलं आहे, वेव झाली, वेव एक तयार झाली, मी सांगितलं तुम्हाला की याची एनर्जी याच्यात, याची एनर्जी याच्यात, असं करता करता ते वेव काय झाली, येस,
ट्रांसफर स्पीड लिहिली, पण त्याचा प्रोपॅगेशन एक कॉन्स्टंट आहे. एक जो प्रोपॅगेशन कॉन्स्टंट म्हणजे कशावर डिपेंड करते तो बघा, इथे दोन गोष्टीच आहेत तुमच्या समोर. कुठल्या दोन गोष्टी दिसत आहे? इट्स अ, आता बघा लक्ष द्या, फोकस द्या, तुम्हाला समजत नाही की झेड कोणता आहे, तर हा झेड आहे. ओके, झेड म्हणजे काय? सिरीज इम्पिडन्स म्हणतो आपण त्याला, इम्पिडन्स. आणि हा याला काय, हा जो दुसरा कंपोनंट दिसत आहे यालाच काय म्हणतो? वाय. पॅरलल शंट ॲडमिटन्स वर्ड यूज करतो. सिरीज इम्पिडन्सेस अँड शंट ॲडमिटन्सेस, सिरीज इम्पिडन्सेस शंट ॲडमिटन्स, सिरीज इम्पिडन्स शंट ॲडमिटन्स, सिरीज आणि शंट हे काय डिस्ट्रीब्युटेड असतात. तर आता जो प्रोपॅगेशन आहे, जो काही वेव आपली तयार होत आहे आणि इकडे इकडे अशी एनर्जी ट्रान्सफर करीत करीत समोर जात आहे, त्या वेवचा काहीतरी एक प्रोपॅगेशन कॉन्स्टंट असेल. एक वेवचा काय असेल? प्रोपॅगेशन कॉन्स्टंट. तो कशावर डिपेंड करेल? इतर दुसरं काही आहे का? एक काय इम्पिडन्स आहे, एक ॲडमिटन्स आहे. याचंच काय कंटिन्यू, येस कंटिन्यू पूर्ण डिस्ट्रीब्यूट केलेला आहे. म्हणून हा वाय नाही, हा गॅमा आहे. काय इथं युनिट हे काय वाय नाही दिसतं तुम्हाला, गॅमा आहे. तो गॅमा आहे म्हणजे प्रोपॅगेशन कॉन्स्टंट. लक्षात घ्या, प्रोपॅगेशन कॉन्स्टंट वेगळं आणि सर्ज इम्पिडन्स वेगळं. सर्ज इम्पिडन्स जो आपण बघतो, झेडची कॅरेक्टरिस्टिक इम्पिडन्स, त्यात झेड बाय वाय असते. नेहमी कन्फ्यूज होणार ह्या दोन गोष्टी आहेत. झेड इन टू वाय आलं तर काय? इट्स अ प्रोपॅगेशन कॉन्स्टंट. आणि कॅरेक्टरिस्टिक इम्पिडन्स जर विचारलं तर झेड बाय वाय आहे. ते पण आपण समोर आजच्याच क्लासमध्ये आपण बघणार आहे. सो प्रोपॅगेशन कॉन्स्टंट थोडाफार समजलं असेल. आपल्याला जास्त डीपमध्ये जायचं नाही, आपल्याला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू जर क्वेश्चन विचारला तर आपल्याला जमला पाहिजे. सो डिपेंड कशावर करते प्रोपॅगेशन वेव्हचं? झेड आणि वाय वरचं. सो आणि त्याचं काय रिलेशन आहे? तर अंडर रूट आहे, अंडर रूट ऑफ झेड इन टू वाय. मग आता झेड म्हणजे काय असते? आर प्लस जे एक्स. हे तर कोणाला माहिती आहे तुम्हाला, ह्या झाला आर, आर प्लस जे इन टू एक्स. एक्स म्हणजे रिॲक्टन्स आहे, इथं इथं ॲडमिटन्स आहे. सो लक्षात घ्या, आता याला काय लिहू शकता तुम्ही सरळ सरळ? हा इथं लिहिली तुम्ही झेडची व्हॅल्यू, हे झाली वायची व्हॅल्यू. आता जर तुम्हाला म्हटलं की या प्रोपॅगेशन कॉन्स्टंटचा अंडर रूट काढायचा आहे आणि त्याचा काय आन्सर येणार, तर खूप मॅथमॅटिक्स करायचं आहे. पण मॅथमॅटिक्स आपल्या एक्झाममध्ये विचारतो का? नाही. आपल्याला त्या डीपमध्ये जायचं का? नाही. तर डायरेक्ट याचं जे आन्सर येईल रिझल्टंट, त्याचा जो पहिला रियल पार्ट येईल, काय एक रियल पार्ट येईल. कारण की इथं जे आहे ना आतमध्ये, जे असल्यामुळे त्या रूटचा सुद्धा रिअल पार्ट आणि रूटचा एक इमॅजिनरी पार्ट येत असते. काय येणार आहे? इमॅजिनरी पार्ट. ओके, मग आपल्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू काय महत्त्वाचं आहे की याला काय म्हणतात, फक्त एवढं महत्त्वाचं आहे. तर रिअल पार्ट जो असतो प्रोपॅगेशन कॉन्स्टंटचा, क्वेश्चन काय? प्रोपॅगेशन कॉन्स्टंटचा रिअल पार्टला काय म्हणतो आपण? अटेन्युएशन कॉन्स्टंट म्हणतो. अटेन्युएशन कॉन्स्टंट म्हणतो. आणि जो इमॅजिनरी पार्ट आहे त्याला फेस कॉन्स्टंट म्हणतो. काय म्हणतो आपण? फेस कॉन्स्टंट. इमॅजिनरी पार्ट येस अटेन्युएशन कॉन्स्टंट, आणि रिअल पार्ट अटेन्युएशन कॉन्स्टंट, आणि इमॅजिनरी पार्ट फेस कॉन्स्टंट. ओके, आता ही झाली प्रोपॅगेशन कॉन्स्टंटची डेफिनेशन. यात आता लक्षात घ्या या कंडिशन, आता एक एक काय करू आपण, कंडिशन शिकू. सो नेक्स्ट बघा, यालाच यस यस प्रोपॅगेशन कॉन्स्टंट लिहिला, झेड एन टू वाय हे व्हॅल्यू टाकलं सगळं, अल्फा हे झालं अटेन्युएशन कॉन्स्टंट, हा झाला फेस कॉन्स्टंट. याबद्दल काही डाऊट नाही. पण विषय काय ते की लॉसलेस लाईन आहे, तेच इथं आपण लाईन पूर्ण कन्सिडर केली होती म्हणून आपल्याला आर आणि हे सर्व लिहावं लागले. पण आता काय केलं आहे, लॉसलेस लाईन तुम्हाला सांगितलं कंडिशन स्टार्टिंगलाच की आर इज इक्वल टू झिरो आणि जी इज इक्वल टू झिरो. इथे तुम्ही आरला झिरो टाकला आणि जीला जसं झिरो टाकलं, काय उरते फक्त? जे इन टू जे ओमेगा एल आणि जे ओमेगा सी, एवढंच उरते. मग याला काय करू शकता तुम्ही? याला असं सरळ सरळ लिहू शकता, खाली लिहिलं आपण अंडर रूटमध्ये. मग आता तुम्हाला माहीत आहे जे ओमेगा कॉमन आहे, म्हणजे या दोघांचा काय होईल? मल्टिप्लिकेशन स्क्वेअर होईल. आणि इथं अंडर रूट आहे, स्क्वेअर अंडर रूट कॅन्सल, म्हणून जे ओमेगा बाहेर येतो. म्हणून फक्त जे ओमेगा बाहेर आला आणि एल आणि सी या दोघांचं मल्टिप्लिकेशन हे आतमध्येच राहिलं. आणि रिअल पार्ट राहणार आहे गेला, कारण रिअल पार्ट काही येणारच नाही, कारण आर झिरो झाला इथं आणि जी झिरो झाला, म्हणजे रिअल पार्ट अल्फा जो आहे तो सुद्धा काय झाला आहे? झिरो. म्हणून अल्फाची व्हॅल्यू इथं आली झिरो आणि उरला फक्त जो बी फेस कॉन्स्टंट, त्याची व्हॅल्यू किती आली? जे ओमेगा रूट एल सी. क्वेश्चन एक्झाममध्ये सरळ सरळ विचारलेला आहे, तुम्हाला सांगतो. एक डिस्कॉमचा पेपर होता आणि महाट्रान्सकोमध्ये विचारला आहे बहुतेक, की सरळ सरळ विचारला आहे द फेस कॉन्स्टंट इज वन ऑफ द फॉलोइंग. फेस कॉन्स्टंट विचारला तुम्हाला, बीटा इज गिवन बाय, ऑप्शन दिलं होतं जे ओमेगा एल सी, जे ओमेगा मायनस रूट एल सी, जे ओमेगा, म्हणजे सरळ सरळ हा क्वेश्चन विचारला गेला होता. तर यात क्वेश्चन हे लक्षात ठेवायचं, एवढं बिट डिफिकल्ट आहे का? काहीच नाही, लक्षात ठेवण्यासाठी काय झेड तर तुम्हाला माहिती आहे, सांगायची गरज नाही. वाय तुम्हाला माहिती आहे अंडर रूटमध्ये असते, हे तुम्हाला आता तुम्ही शिकून गेले. मग अंडर रूट टाकलं, आरची व्हॅल्यू झिरो टाकली, आपण जीची व्हॅल्यू झिरो टाकली, झालं अंडर रूटमध्ये असं असं आलं. आणि हे तुम्हाला सरळ सरळ माहितीच आहे की याचा स्क्वेअर आणि कॉमन असल्यामुळे ह्याचं दोघांचं मल्टिप्लिकेशन स्क्वेअर आणि अंडर रूट एल सी बाकी राहतो, बस झालं. एवढंच तुम्हाला काय करा, लक्षात ठेवणं, लक्षात
खालचं ठेवायचं का नाही, लक्षात फक्त एकच डेफिनेशन ठेवायची की प्रोपॅगेशन कॉन्स्टंट गॅमा इज इक्वल टू अंडर रूट झेड इन टू वाय, कारण इम्पिडन्स आणि ॲडमिटन्स हे सांगायची तुम्हाला काही वय आता तुमचं राहिलं नाही आहे, तुम्हाला ऑलरेडी ह्या गोष्टी समजतात. ओके क्लिअर. तर आता काय लक्षात आलं तुमच्या, तुम्ही लॉसलेस ट्रान्समिशन लाईन गेले, इथं आरची आर आपण गाळून टाकला, नाही तर जी सुद्धा आपण इथं दाखवला नाही आहे. सो लक्षात आलं. अरे याच्यामध्ये बघा, एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू काय असते की हे तर फॉर्म्युला लर्न केलं आहे तर जनरल झालं आपलं की गॅमाची व्हॅल्यू फॉर द लॉसलेस ट्रान्समिशन लाईन. आता जर तुमचा प्रश्न विचारला फॉर द लॉसलेस ट्रान्समिशन लाईन द प्रोपॅगेशन कॉन्स्टंट इज, तर प्रोपॅगेशन कॉन्स्टंट काय ना झिरो प्लस येणार, म्हणजे फक्त फक्त इज इक्वल टू बीटाच येणार आहे. लक्षात घ्या क्वेश्चन कसे फिरवतात ते. जर तुम्हाला लॉसलेससाठी विचारलं तर प्रोपॅगेशन कॉन्स्टंट हाच बीटा असतो, कारण रिअल व्हॅल्यू तर झिरो झाली, जी इमॅजिनरी जी व्हॅल्यू आहे तेच काय झाली, प्रोपॅगेशन कॉन्स्टंट झाली. तर त्या पॉईंट ऑफ व्ह्यू विचार करणे. अजून यात काय लपलेलं दिसत आहे तुम्हाला, तर यात जर तुम्हाला लपलेलं काही दिसत नसेल तर बीटाची व्हॅल्यू काय सांगितली आता, इमॅजिनरी पार्ट ओमेगा रूट एल सी. काय दिसते तुम्हाला, बीटा इज इक्वल टू ओमेगा रूट एल सी. जे जे कॉमनच आहे, जे कॉमन आहे रूट एल सीच लावायचं आहे. तर बीटाची व्हॅल्यू जर विचारली तुम्हाला तर जे इमॅजिनरी पार्टचा काय सिम्बॉल आहे फक्त, सो जे इज इक्वल टू रूट एल सी. रूट एल सी कुठे बघितलं आहे आपण, अरे व्ही इज इक्वल टू सर आम्ही रूट एल सी स्टार्टिंगला बघितलं आहे. सो ओके, तर यात काय करतात ते क्वेश्चन मिक्स करतात, क्वेश्चन असे मिक्स करतात तुम्हाला की तुम्हाला काय देतात, तुम्हाला बीटाची व्हॅल्यू देतात किंवा वेलोसिटी देतात, तुम्हाला ओमेगा काळा म्हणतात किंवा ओमेगा देतात तुम्हाला एल सी काळा म्हणतात. तर हे रिलेशनसुद्धा लक्षात आलं पाहिजे, कुठलं रिलेशन इथं क्रॉसमध्ये बघा मी लिहिलं आहे, काय लिहिलं आहे, बीटाची व्हॅल्यू मला दिसली, बीटा इज इक्वल टू ओमेगा रूट एल सी. आपल्याला माहिती आहे वन अपॉन एल सी म्हणजे व्ही होते, तर एल सीची व्हॅल्यू काय लिहू शकतो, रूट एल सी काय लिहू शकतो तुम्ही सांगा मला, वन अपॉन व्ही टाका इथं. एल सी जागी वन अपॉन व्ही जर टाकलं तुम्ही तर इथं काय येतं, ओमेगा इंटू वन अपॉन व्ही, म्हणजेच ओमेगा अपॉन व्ही. याच्यावरती न्यूमेरिकल बनतात, हे लक्षात ठेवायची गरज नाही आहे तुम्हाला, फक्त फॉर्म्युला हा लक्षात, प्रेझेन्स ऑफ माइंड महत्त्वाचा असतो की आपल्याला रूट एल सी कुठं दिसलेला आहे, रूट एल सीचा फॉर्म्युला आपल्याला ऑलरेडी पार्ट आहे. मग जर हे विचारताय फेस कॉन्स्टंट तर कुछ ना कुछ तो गडबड है दया, तर मग क्वेश्चन पाहिल्यावर ते गडबड क्लिअर होऊन जाते. चला करू आता क्वेश्चन सॉल्व. क्वेश्चन नंबर इथं 11 आहे, रँडम नंबर आहे, याच्या क्वेश्चनकडे काही जाऊ नका. प्रोपॅगेशन कॉन्स्टंट फॉर द ट्रान्समिशन लाईन, इम्पिडन्स दिलेला आहे, ॲडमिटन्स दिलेला आहे, किती येणार आहे. सर ते काही सांगायचं आहे का, प्रोपॅगेशन कॉन्स्टंट म्हणजे गॅमा आहे सर आणि इज इक्वल टू अंडर झेड बाय वाय आहे सर, बरोबर आहे का, झेड बाय वाय नाही आहे, तो कॅरेक्टरिस्टिक इम्पिडन्स आहे. इथं डायरेक्टली आपल्याला काय करायचं, मल्टीप्लाय करायचं झेड इन टू वाय. इम्पिडन्स किती दिलेला आहे, यस 9, ॲडमिटन्स 16, 9 × 16 करा आणि त्याचा अंडर रूट काढा, किती येते 12 येते का बघा. ओके नेक्स्ट, प्रोपॅगेशन कॉन्स्टंट ऑफ द वेव्ह अटेन्युएशन अँड फेज कॉन्स्टंट गिवन बाय 2 आणि 3. तर प्रोपॅगेशन कॉन्स्टंटला कसं लिहिणार आहे तुम्ही, तुम्हाला माहिती आहे अटेन्युएशन कॉन्स्टंट म्हणजेच अल्फा, अटेन्युएशन कॉन्स्टंट म्हणजेच अल्फा आणि फेज कॉन्स्टंट म्हणजेच बीटा, आणि जो गॅमा आहे त्याला काय लिहितो आपण, अल्फा प्लस जे बीटा. इथं मायनस साईन नाही आहे, इथं डायरेक्टली तुम्हाला अल्फाची व्हॅल्यू किती दिलेली आहे, यस अल्फा इज गिवन ॲज 2 आणि बीटा इज गिवन ॲज डायरेक्टली 3. तर कुठलं ऑप्शन आहे तुमचं, 2+J3, सी ऑप्शन आहे. क्वेश्चन राहू शकतात, असं नाही की सर असं काय विचारताय तुम्ही, कारण आपला महाट्रान्सकोचा पेपर ट्रान्समिशन लाईन आहे, महाडिस्ट्रीब्युशनमध्ये पण ह्या वेव्ह प्रोपॅगेट होतात, सर्ज येतात, पीक येतात, स्पाईक येतात, व्होल्टेज डिप्स येतात, तर हा क्वेश्चन राहू शकतो. अटेन्युएशन कॉन्स्टंटचं युनिट काय होतं जर तुम्ही बघितलं नसेल, ते नेपरमध्ये मोजतात, कशामध्ये, इथं काय सुरुवातीलाच बघा इथं लिहिलेलं मी लेपर पर किलोमीटर. कधी कधी विचारू शकतात, असं झालं नाही पाहिजे की आपल्या नजरेतून तो क्वेश्चन गेला नाही आहे. ओके देन आता हा क्वेश्चन रिपिटेटिव्ह आहे. का बरं रिपिटेटिव्ह आहे, सिंगल लाईनर आहे, मॅक्झिमम क्वेश्चन जे विद्यार्थी आहेत ते चुकवतात डायरेक्ट. इथे इलेक्ट्रिकल लेंथ विचारली, तुम्हाला फिजिकल लेंथ नाही आहे विचारली, फिजिकल लेंथ विचारली का नाही, इलेक्ट्रिकल फिजिकल लेंथ तर तुम्ही सांगणार तर शॉर्ट ट्रान्समिशन लाईन 80 पर्यंत आहे, आणि जर मीडियम ट्रान्समिशन सर 160 पर्यंत आहे सर, 60 ते 160, आणि लॉंग ट्रान्समिशन सर 160 च्या अबोव आहे सर किलोमीटरमध्ये. हे तुम्ही सरळ सरळ फिजिकल लेंथ सांगता, पण क्वेश्चन फिजिकल लेंथ बद्दल नाही आहे, नाहीतर डायरेक्टली आन्सर देऊन टाकता 80 160 असं काही असं नाही आहे. सो इलेक्ट्रिकल लेंथ जर विचारली तुम्हाला, इलेक्ट्रिकल लेंथ, ओके इलेक्ट्रिकल लेंथ ट्रान्समि रिफर टू अटेन्युएशन कॉन्स्टंट, लक्षात घ्या प्रोडक्ट ऑफ अटेन्युएशन कॉन्स्टंट अँड लेंथ, कधी लक्षात घ्यायचा, जर इलेक्ट्रिकल विचारलं तुम्हाला तर हा लिहून ठेवा प्रोडक्ट ऑफ अटेन्युएशन कॉन्स्टंट इन टू लेंथ, अल्फा आणि
तो जो लेंथ आहे त्या ट्रान्समिशन लाईनची, त्या दोघांचा प्रोडक्ट जो आहे त्यालाच आपण काय म्हणतो, इलेक्ट्रिकल लेंथ. हा लक्षात. नेक्स्ट, वेवलेंथ ऑफ द लाईन. आता वेवलेंथ ऑफ द लाईन म्हणजे इथं सिंपलमध्ये आहे, जास्त थेरी आपण घेत नाही आहे. डिस्टन्स ट्रॅव्हल बाय वेव टू गेट वन रिपिटेशन 360 डिग्री. आता वेव म्हणजे काय, इथं वेव इथून काय झाली, याची एनर्जी याच्यामध्ये गेली, हे झाली एक सायकल, आणि याची एनर्जी पुन्हा याच्यात वापस आली. आलं लक्षात, इथून सुरुवात केली इथं खतम झाली, म्हणजे ही काय झाली, एक एक वेवलेंथ झाली, जेवढा जेवढं डिस्टन्स त्यांनी कवर केलं. कशाने कवर केलं डिस्टन्स, एक वेव जशी इथून सुरुवात झाली, यात डिस्चार्ज झाली, त्यानंतर याची एनर्जी याला भेटली, म्हणजे पूर्ण इथून सुरू, पुन्हा इथं काय होईल, दुसरी वेव स्टार्ट होईल, इथं दुसरी वेव याच्यामध्ये जाईल, मग ते एनर्जी पुन्हा, म्हणजे इथं दुसरी वेव सुरू, दुसरी वेव खतम. तर वेवलेंथ कशाला म्हणतात, की एक वेव जिथं रिपिटेशन होते, वन रिपिटेशन, म्हणजे त्यालाच म्हणतो आपण वेवलेंथ. कशावर डिपेंड करते, बीटा. बीटा कुठला आहे, कुठला आहे बीटा, बीटा गॅमामधला माहिती आहे सर, गॅमा इज इक्वल टू अल्फा प्लस जे बीटा आहे, आणि याला अटोन्युएशन कॉन्स्टंट म्हणतात सर, ओके, आणि याला म्हणतात फेज कॉन्स्टंट. सो याच्यावरती भरपूर क्वेश्चन एक्झाममध्ये विचारतात, तुम्हाला वेवलेंथ दिलेली असते आणि तुम्हाला विचार वेवलेंथ दिलेली असते आणि बीटाची व्हॅल्यू विचारतात किंवा प्रोपॅगेशन कॉन्स्टंट विचारतात, तर काढता आली पाहिजे. कसे क्वेश्चन बनतात, तर ते आपल्या समोरच आहे क्वेश्चन. द प्रोपॅगेशन कॉन्स्टंट ऑफ द ट्रान्समिशन लाईन, प्रोपॅगेशन कॉन्स्टंट ऑफ द ट्रान्समिशन लाईन असं दिलेलं आहे, ओके, जे दिलेलं आहे. व्हिडिओ पॉज करा, तुम्हाला जमते का बघा पहिले, आणि नंतर हे करतं. सो प्रोपॅगेशन कॉन्स्टंट दिलेलं आहे, प्रोपॅगेशन कॉन्स्टंट माहिती आहे आपल्याला, अल्फा प्लस जे बीटा असतो, यात काही डाऊट नाही आहे. वेवलेंथ ऑफ द ट्रॅव्हलिंग वेव, वेवलेंथ काय सांगितलं मी आता, वेवलेंथ काय असते, की तुमची एक सायकल कंप्लीट झाली, एक सायकल तुम्हाला समजलं पाहिजे की आरपासून आपलं एलमध्ये एनर्जी पूर्ण सीमध्ये जाईल, सीपासून पुन्हा एलमध्ये जाईल, इथं काय झाली, पूर्ण एक सायकल कंप्लीट झाली. या सायकलमध्ये कोण येतो, दोनच गोष्टी येतात, लॉसलेस ट्रान्समिशन लाईन जर पकडलं तर हा एक झेड येतो आपला, आणि हा याला काय म्हणतो आपण वाय म्हणतो. पुन्हा झेडकडे झाली म्हणजे दुसरी सायकल चालू होईल, झेड टू वाय, पुन्हा मग झेड टू वाय, झेड टू वाय. म्हणून हे प्रोपॅगेशन कॉन्स्टंटवर डिपेंड करतात, कारण झेड आणि वाय यांची जी व्हॅल्यू आहे त्याच्यावरच हे डिपेंड करत असते. म्हणून आपण हा बीटा इथं खाली घेतोच, डायरेक्टली त्याची लेंथ आपण कॅल्क्युलेटेड करत नाही. आता बघा कसं होईल या क्वेश्चनचा आन्सर काय. वेवलेंथ, वेवलेंथ म्हणजे लॅम्बडा, येस. वेवलेंथचा फॉर्म्युला काय सांगितला आहे, टू पाय बाय काय, पूर्ण हे आहे का, टू पाय बाय हे आहे का, प्रोपॅगेशन कॉन्स्टंट आहे का, नाही, टू पाय बाय ओनली बीटा आहे, म्हणजे फेज कॉन्स्टंट. प्रोपॅगेशन कॉन्स्टंट आणि फेज कॉन्स्टंटमध्ये मिक्स व्हायचं नाही आहे. बीटाची व्हॅल्यू काय दिसते इथं, बीटाची व्हॅल्यू कम्पेअर करा सरळ सरळ, अल्फा प्लस जे बीटा, यस धिस इज अल्फा प्लस धिस इज प्लस धिस इज जे अँड धिस इज बीटा, यस. बीटाची व्हॅल्यू 1.5 × 10⁻³. सो काय येईल तुमचं आन्सर, काय येईल सर, एल लॅम्बडा इज इक्वल टू 2π. बीटाची व्हॅल्यू सर डायरेक्ट डायरेक्ट आम्हाला दिसते इथं, 1.5 × 10⁻³. तुमचं लास्ट ऑप्शन इथं काय पॉईंट आहे, याला लास्ट ऑप्शन आहे का, नाही, 2π इंटू इथं, येस, 2π अपॉन बीटा, 1.5 × 10⁻³. सरळ सरळ यामध्ये लिहून घ्यायचं आहे, ओके, क्लिअर. नेक्स्ट, वेवलेंथ ऑफ द लाईन इज फेज कॉन्स्टंट इज युनिट. वेवलेंथ विचारली आहे, वेवलेंथ म्हणजे सरळ सरळ तुमच्या दिमागात आलं पाहिजे, लॅम्बडा फेज कॉन्स्टंट जेव्हाही वर्ड येईल तेव्हा आला पाहिजे बीटा, कारण हा फेज कॉन्स्टंट असतो. ए फॉर अटेन्युएशन हा सरळ सरळ असतो, याची व्हॅल्यू बीटाची तुम्हाला 6.28 दिलेली आहे. लॅम्बडा इज इक्वल टू आपल्याला तुम्हाला माहिती आहे 2π/बीटा आहे, येस. 2π म्हणजेच काय असते, 2π काय, 2π व्हॅल्यू काय, 3.14 म्हणतो आपण बरोबर, पायची व्हॅल्यू, आणि अपॉन बीटा, बीटा 6.28 आहे, वरच्या दोघांचा गुणाकार किती होतो आणि खालचा 6.28, या दोघांचा भाग डायरेक्ट कट होते, कारण हा पण 6.28 येतो, हा पण 6.28 डायरेक्ट कट झाला. तुमचा आन्सर काय येईल, वेवलेंथ इज इक्वल टू 1. वेवलेंथ ऑफ द वेव द फ्रिक्वेन्सी 60 Hz. आता बघा, आता करा, आता काय विचारलं तुम्हाला, अब लगाव दिमाग के घोडे दौडाव. वेवलेंथ विचारलं आपल्याला आणि आपल्याला काय दिलेलं आहे, यांनी फ्रिक्वेन्सी दिलेलं आहे. आता कसं करायचं, वेवलेंथ आणि फ्रिक्वेन्सीचं तर काय रिलेशन दिसत नाही आहे. कसं काढायचं, इन एअर कशासाठी दिलं आहे, यांनी शोसाठी दिलं आहे का, एस एअर म्हणजे काहीतरी दिलेलं आहे आपल्याला. तर लक्षात घ्या, असे क्वेश्चन जर एक्झाममध्ये आले तर आपल्याला एक एक फॉर्म्युला असं लिहून घ्यायचा, की लॅम्बडा इज इक्वल टू द 2π/बीटा, जेवढं आठवते तेवढं लिहायचं, डायरेक्ट रिलेशन नाही आठवत चालते. अच्छा, मग आता बीटा काय आहे, तर बीटाचा फॉर्म्युला तर मला माहिती आहे, बीटा इज इक्वल टू ओमेगा इंटू, अच्छा, ओमेगा इंटू काय,
ओमेगा रूट एल सी, रूट एल सी है, रूट एल सी म्हणजे वन अपॉन व्ही होते, तो ओमेगा अपॉन व्ही है। आणि व्ही आता बघा काय काय होऊ राहिले इथे, हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, ओमेगा म्हणजे टू पाय एफ असते, फ्रिक्वेन्सीच्या फॉर्ममध्ये भेटलं तुम्हाला, म्हणजे फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू जी आहे ते इथे युटिलाइज झालेली आहे तुमची, ओके, म्हणजे फ्रिक्वेन्सी जागा भेटली। आता व्हीची व्हॅल्यू माहीत नाही का तुम्हाला, व्हीची व्हॅल्यू पड रट्टा मारून ठेवा, व्हीची व्हॅल्यू कॉन्स्टंटच राहते कुठली, एअरसाठी 3 × 10⁻⁸ मीटर पर सेकंद। ह्या दोन व्हॅल्यू जर तुम्ही टाकल्या, इथं फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू टाका, 6 इथं किती आहे फ्रिक्वेन्सी, किती दिलेली आहे 6 GHz, गिगा 10⁻⁷ किती येते मेगा, आणि गिगास किती येते 10⁻⁷, यस 10⁻⁹। ओके, तर ही व्हॅल्यू आहे, याच्यावरनं तुम्हाला काय भेटेल, बीटा भेटेल, आणि बीटा इथे टाका तुम्हाला काय भेटेल, वेवलेंथ भेटेल। ओके क्लियर, आता तुम्ही कॅल्क्युलेट करून बसू नका, आता प्रत्येक वेळेस सर 2π हे एवढं मल्टिप्लाय करत बसू का आम्ही, नका करू तुम्ही, तुम्ही काय करावे, हे जे व्हॅल्यू आहे इथं आलेली, हे जे व्हॅल्यू तुम्हाला इथे आलेली आहे ऑलरेडी, इथं पुट करा, कारण सिम्प्लिफिकेशन नेहमी लक्षात घ्यायचं, पहिले मांडायचं पूर्ण गोष्टी एक्सट्रात मांडायच्या, कारण असे क्वेश्चन एक्झाममध्ये जर दिले तर एवढं तुमचं कॅल्क्युलेशन हार्ड करणार आहेत का नाही। 2π ऑलरेडी वरती आहे, बीटाची व्हॅल्यू काय आली, बीटाची व्हॅल्यू आली 2π × 6 × 10⁻⁹, आणि खालच्याचा खालचा जो आहे हा हा वरती जाईल तुमचा डायरेक्ट 3 × 10⁸। इथं काय काय कॅन्सल होते, 2π कॅन्सल होऊन जाते सरळ सरळ, 3 आहे तर 2 होऊन जाते। आता तुमचं काय ऑप्शन येईल, हे तुमचं ऑप्शन बघा, आणि बरोबर 10⁻⁶ प्लस आणि मायनस बघा, ते कटून तुमचे ऑप्शन सगळे 5 फॉर्ममध्ये आहेत। इथं जर तुम्ही डेसिमल नंबर चुकवला तर तुमचा आन्सर रॉंग होऊ शकतो, ओके लक्षात ठेवणे। अब सबका प्यारा टॉपिक आ गया है सर्ज इम्पिडन्स। अरे सर्ज इम्पिडन्सला दुसरं कॅरेक्टरिस्टिक इम्पिडन्स, नॅचरल इम्पिडन्स असं नाव दिलेलं आहे, नॅचरल नॅचरल इम्पिडन्स म्हणजे यात कोणाचाच हात नसतो नॅचरली, म्हणजेच ही फक्त ट्रान्समिशन लाईन बघा तुम्ही, ही फक्त ट्रान्समिशन लाईन बघा, या ट्रान्समिशन लाईनमध्ये तुम्हाला ऑलरेडी स्पेसिफाय गोष्टी कुठल्या असतात, आर देन एल देन सी आणि इथे काय जी आर एल सी जी आर एल सी जी कंटिन्यू लॉंग ट्रान्समिशन लाईन आहे। तर इथे आपण एक बघितलं होतं की प्रोपॅगेशन कॉन्स्टंट, तो कशाला मदत करतो, तो वेव, तो काय करतो, वेव इकडे जेव्हा अशी ट्रॅव्हल होत असते एनर्जी जे यामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक फॉर्ममध्ये जेव्हा पास होत असते तेव्हा तो प्रोपॅगेशन कॉन्स्टंट त्यावर डिपेंड करतो, झेड आणि वायवर डिपेंड करतो। पण इथे जो इम्पिडन्स वर्ड आला, इम्पिडन्स म्हणजे काय, फक्त इम्पिडन्स म्हणजे अपोज करू राहिला, अपोज करतो लाईनचा स्वतःचा एक काय होते लक्षात घ्या, इक्वायलंट झेड बनेल, एक तुम्ही सिरीज ब्रांच बनेल याच्यावर इक्वायलंट, त्याला म्हणून आपण झेड, यस, आणि एक शंट ॲडमिटन्स बनेल कॉमन सर्वांनी याचा, त्याला म्हणून आपण वाय। वेव प्रोपॅगेशन कॉन्स्टंटमध्ये आपण त्या ते छोट्या छोट्या पार्टचं घेतला होता, कारण ते एका वेवमध्ये तो काय एका वेवमध्ये पार्टिसिपेट करत असतो, पण हे पूर्ण लाईनचा इम्पिडन्स आहे, कॅरेक्टर इम्पिडन्स इज द टर्म ऑफ पूर्ण लाईनचा इम्पिडन्स आहे, आपल्याला घ्यावं लागते कॅरेक्टरिस्टिक्स। तर याचा फॉर्म्युला काय आहे, रूट झेड बाय वाय आहे। प्रोपॅगेशन कॉन्स्टंटचा फॉर्म्युला काय होता, काय होता लवकर लक्षात, काय होता लवकर सांगा सर, झेड प्रोपॅगेशन कॉन्स्टंट म्हणजे सर लॅम्बडा इज इक्वल टू झेड इज झेड इन टू वाय, त्या दोघांमध्ये कधीच आपल्याला एक्झाममध्ये विचारल्यावर गलती करायची नाही आहे, झेड बाय वाय कॅरेक्टरिस्टिक इम्पिडन्स, झेड इन टू वाय इट्स प्रोपॅगेशन कॉन्स्टंट, दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत। झेडची व्हॅल्यू हे तुम्हाला सांगायची गरज नाही, आर प्लस जे ओमेगा तुम्ही लिहू शकता, कोणी लिहू शकते, वायची व्हॅल्यू हे सुद्धा लिहू शकते। आता जेव्हाही कधीही काय आला लॉसलेस, तर आर इज इक्वल टू झिरो आणि जी इज इक्वल टू झिरो, आरची व्हॅल्यू झिरो टाकली म्हणजे हा गायब, हा इथं गायब, रूट एल बाय, आता बघा जे 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 इथं कॉमन दिसत आहे, जे कट जे कट, ओमेगा कॅन्सल कॉमन दिसत आहे, ओमेगा कट ओमेगा कट, उरलं काय फक्त आपल्या पास रूट एल बाय सी, इथे कुठेच लाईल। आता बघा इथच्या पॉईंट ऑफ व्ह्यू, आता तुमच्याकडे फॉर्म्युला काय झाला, झेड सी इज इक्वल टू अंडर रूट एल बाय सी, यस। आता यार क्वेश्चन कसे बनतात, क्वेश्चन कसे बनतात सर्वात ते महत्त्वाचं आहे। आता क्वेश्चन बनण्यासाठी जसं आपण बघितलं होतं, काय बघितलं होतं, वेलॉसिटी ऑफ वेव ट्रान्समिशन लाईनसाठी आणि अंडरग्राउंड केबलसाठी, तर हे क्वेश्चन हा काय टॉपिक आहे इथं स्टार मार्क करून ठेवा, सरळ सरळ एक्झाममध्ये विचार, सरळ सरळ म्हणजे एकदम सरळ सरळ सिंगल लाईनर, डायरेक्ट सिंगल लाईनर। झेड सी ची व्हॅल्यू हे माहिती आहे ऑलरेडी, फॉर्म्युला आहे तुमच्याकडे लॉसलेस ट्रान्समिशन लाईनसाठी, हा काढलेला आहे तुम्हाला। महत्त्वाचा पहिला पॉईंट लिहून घेणे, पहिला पॉईंट लिहून घ्या, जर लिहिलेला नसेल तर याच्या बाजूला काय लिहिलं आहे, झेड सी इज नॉट डिपेंडंट ऑन ट्रान्समिशन लाईन लेंथ। इथं लेंथबद्दल कुठे दिसत आहे का की लाईन छोटी आहे मोठी आहे, काही काही लिहिलं आहे का त्यांनी ट्रान्समिशन लाईनच्या
नाही, म्हणजे लेंथवर डिपेंड करत नाही। म्हणजे झेड सी ची व्हॅल्यू जर तुम्हाला इथं दिली मी की 20, समजा 200 ओम दिली, किती लेंथसाठी, 100 किलोमीटरसाठी 200 ओम जर दिली तुम्हाला, तर तुम्हाला विचारलं की याची 200 किलोमीटरसाठी, 200 किलोमीटरसाठी जो झेड सी ची व्हॅल्यू किती असेल, तर ऑलवेज लक्षात घ्या ते व्हॅल्यू 200 राहणार आहे, ते लेंथवर डिपेंड करत नाही। लेंथ जरी तुमची दुप्पट झाली इथं तरी याला काही फरक पडत नाही, ते लेंथला इन्सुलेशन रेजिस्टन्स वेगळं, ते इन्सुलेशन रेजिस्टन्स ऑफ द केबल इज इन्वर्सली प्रपोर्शनल टू द लाईन लेंथ, तो विषय वेगळा। भरपूर विद्यार्थी काय करतात, हे इकडचं अर्धवट तिकडचं अर्धवट मिक्स करतात आणि आन्सर एकदम कॉकटेल करून टाकतात पूर्ण, म्हणजे आन्सर तर तुमचे ऑप्शनमध्ये पण असं सापडत नाही, तरी एखादा शेवटी अंडी टोला मारावा लागतो तुम्हाला या लेवलची। ओके, सो जेसी इज नॉट अ डिपेंड ऑन ट्रान्समिशन लाईन, पहिला। दुसरा पॉईंट, ट्रान्समिशन लाईनचा जर विचारला फक्त, ते ट्रान्समिशन लाईनला आपण काय केलं, सिंगल रिप्रेझेंट केलं आहे। मी काय सांगितलं आहे की पूर्ण जे सिरीज ब्रांच आणि पॅरलल ब्रांचला आपण काय करतो, एक सिंगल रिप्रेझेंटेशन तुम्हाला स्टडी पॉईंट ऑफ व्ह्यू आहे। तर हा काय झाला तुमचा, झेड झालेला आहे, आणि हा व्हर्टिकल काय म्हणतो, शंट ॲडमिटन्स वाय झालेला आहे, झेड बाय वाय केला, कॅरेक्टर इम्पिडन्स भेटला। तसंच काय होते, आता अंडरग्राउंड केबलमध्ये झेड सी ची व्हॅल्यू 40 ते 80, हे काय अराउंड व्हॅल्यू आहे, नाही तर एक्झॅक्ट व्हॅल्यू नाही आहे। 200 ते 500 दरम्यान काय असते, ट्रान्समिशन लाईनचा कॅरेक्टरिस्टिक इम्पिडन्स असतो। डायरेक्ट थेरॉटिकल क्वेश्चन राहतो, कसा राहतो तो आपल्या समोर आहेच, येणारच आहे। सो 200 ते 500 आणि फॉर अंडरग्राउंड केबल 40 ते 80 ओम, मग याच्यात कमी का, हे तुम्ही विचारू शकता। क्वेश्चन जर विचारला समजा, तर झेड सी इक्वल टू फॉर्म्युला तर तोच आहे दोघांसाठी, एल बाय सी, मग याच्यात कमी का सर, तर लक्षात घ्या, केबलसाठी कॅपॅसिटन्स हा केबलचा आपल्या या ट्रान्समिशन लाईनपेक्षा ऑलरेडी जास्तच असतो। सो केबलचा कॅपॅसिटन्स जास्त असल्यामुळे, कॅपॅसिटन्स केबलचा हा जास्त असतो, त्याच्यामुळे काय होते, झेड सी ची व्हॅल्यू ही कमी राहते, म्हणून याची रेंज 40 ते 80 राहणार आहे। कधीच ट्रान्समिशन लाईन एवढी राहणार नाही आहे, कारण कम्पॅरेटिव्हली कॅपॅसिटन्स इफेक्ट जो आहे केबलमध्ये इज मोर डॉमिनंट दॅन ट्रान्समिशन लाईनपेक्षाही। सो म्हणून याची जी व्हॅल्यू असते ती कमी असते, जास्त कधीच येणार नाही आहे। ओके, चला क्वेश्चनकडे। सर्ज इम्पिडन्स ऑफ 400 किलोमीटर लॉंग ओव्हरहेड ट्रान्समिशन लाईन इज 400 किलोमीटरसाठी 400, फॉर 200 किलोमीटर द सेम लाईन सर्ज इम्पिडन्स विल बी, 400 साठी 400 आहे तर 200 साठी 200, यस क्लिअर, 200 साठी 200 बरोबर आहे का, नाही, ते लेंथ 200 हो का 300 हो आपल्याला घेणं देणं नाही आहे, डिपेंड करत नाही आहे हे लाईन किती, 400 वरून 200 झाली किती झाली, तुमची व्हॅल्यू जी आहे सर्ज इम्पिडन्सची याचा नॅचरल इम्पिडन्स आहे, तो दुसऱ्या गोष्टीवर डिपेंड करत नाही आहे, तो लाईनच्या लेंथवर कशावर डिपेंड करत नाही आहे, नॅचरल आहे। त्याची व्हॅल्यू एकदा एका लाईनसाठी डिपेंड झाली की 400 ओहम आहे तर 400 ओमच राहणार आहे, लक्षात ठेवणे। इथं इन्सुलेशन रेजिस्टन्स नाही आहे, तो विषय वेगळा आहे। नेक्स्ट, सर्ज इम्पिडन्स ऑफ द व्हॅल्यूज फॉर द केबल आर, सांगा मला सर्ज इम्पिडन्स केबलसाठी, झेड सी इज इक्वल टू, हा फॉर्म्युला तर तुम्ही विसरणार नाही ना, काय हाय विसरणार, एवढं तर लक्षात ठेवायचंच आहे, एल बाय सी कॅपॅसि, एवढं लक्षात आलं केबल आहे, केबलमध्ये कॅपॅसिटन्स जास्त असतो म्हणजे इम्पिडन्स कमी राहतो, म्हणून डायरेक्ट लक्षात ठेवणे की केबलमध्ये हा जो इम्पिडन्स आहे कॅरेक्टर इम्पिडन्स हा लोअर दॅन ट्रान्समिशन लाईन, लोअर आहे, कमी राहणार आहे कारण कॅपॅसिटन्स जास्त राहणार आहे। ओके, नेक्स्ट, सर्ज इम्पिडन्स ऑफ ट्रान्सफॉर्मर, आता असा जर क्वेश्चन समोर आला तर तुम्हाला वाटते अरे हे काय पूछली आहे, पण तुम्ही जर लक्ष दिलं असेल फॉर्म्युल्याकडे, काय फॉर्म्युला आपला, झेड सी इज इक्वल टू काय, एल बाय सी, एल म्हणजे काय, इंडक्टिव्ह आहे, कॉईल आहे, लक्षात ठेवा, हे असं सांगावं नाही लागलं पाहिजे तुम्हाला, एल म्हणजे इंडक्टिव्ह आहे, इंडक्टिव्ह म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिकच्या फॉर्ममध्ये आहे। ओके, कॉईल असते, काय असते, कॉईल असते, आणि कॉइलिंग इफेक्ट जिथं जास्त आहे तिथं एलची व्हॅल्यू जास्त आहे। आता मला सांगा ट्रान्सफॉर्मरमध्ये काय काय असते, ट्रान्सफॉर्मरमध्ये तर वाइंडिंगच असते ना, प्रायमरी वाइंडिंग, सेकंडरी वाइंडिंग, सगळं काय झालं, कॉईल, म्हणजे इंडक्टिव्ह इफेक्ट्स काय, इथं खूप जास्त इंडक्टन्स असतो, इंडक्टन्स काय असतो, खूप जास्त, म्हणून झेड सी ची व्हॅल्यू पण काय पाहिजे, खूप जास्त। आपल्या केबलची किती आहे आता काय सांगितलं होतं, 20 ते 50 किंवा 80 पर्यंत याची व्हॅल्यू व्हेरी करते, 40 ते 80 पर्यंत याची व्हॅल्यू समजा व्हेरी करते 20 ते 80। त्यानंतर दुसरी आपण बघितलं ट्रान्समिशन लाईन 200 ते 500 पर्यंत याचा सर्ज इम्पिडन्स जो आहे तो व्हॅरी करतो। ओके, त्यानंतर जर कोणता जास्त असेल तर का बरं जास्त आहे, तर ऑप्शनमध्ये काय दिसतंय तुम्हाला, ऑप्शनमध्ये काय दिसतंय,
1000 to 200 मैक्सिमम का घेतो आहे, कारण इंडक्टिव आहे, एलची वैल्यू खूप जास्त, एलची वैल्यू खूप जास्त म्हणजे सर्ज इम्पिडन्सची वैल्यू सुद्धा जास्त. क्वेश्चन विचारला तर 10 फॉर्म्युले नाही आठवायचे, एकच फॉर्म्युला लक्षात घ्यायचं, त्याला फक्त समजून घ्यायचं की या फॉर्म्युलेचा काही ना काही आहे. ठीक आहे, कॅरेक्टर इम्पिडन्स ऑफ द ट्रान्समिशन लाईन डिपेंड्स अपॉन शेप ऑफ द कंडक्टर, कंडक्टिव्हिटी ऑफ द कंडक्टर मटेरियल, जिओमेट्रिकल कॉन्फिगरेशन ऑफ द मटेरियल. पुन्हा अपना दिमाग लगाने का, जेड सी इज इक्वल टू अपना फॉर्मुला एल बाय सी है. कंडक्टरच्या शेपचा काही तो उल्लेख आहे का, कंडक्टिव्हिटीचा काही विषय आहे का? कंडक्टिव्हिटीचा विषय नाही आहे इथं. आता इथं फक्त विषय कशाचा आहे, एल आणि सी कशावर डिपेंड करतात, ज्योमेट्रिकल कॉन्फिगरेशन. ज्योमेट्रिकल कॉन्फिगरेशन काय सर, एक किस बला का नाम है, तो तुम्हाला माहिती आहे हे काय, हे काय सिमेट्रिकली काय, का तीन कंडक्टर काय होत आहे, जी एम डी जी एम आर बघितलं आहे आपण मागच्या क्लासमध्ये, बघितलं नसेल तर बघून घ्या. जी एम डी आणि जी एम आर ह्या दोन गोष्टी आहेत, ह्या गोष्टी जर तुम्ही सिमेट्रिकल, हे लाईन जर सिमेट्रिकल असली तर ह्या मॅनेज असतात, जेव्हा अनसिमेट्रिकली प्लेस असते तीन कंडक्टर असे, तर जी एम डी आणि जी एम आर हे काय होते, जी एम डी चेंज होते, काय होते, जी एम आर चेंज नाही होत, पण जी एम डी काय होतो, व्हॅरी होतो. जी एम डी जसा कमी जास्त झाला, इंडक्टन्स आणि कॅपॅसिटन्स जे आहे हे कमी जास्त होतात, मग हे जशी व्हॅरी झाले त्यामुळे झेड सी व्हॅरी होतो. म्हणून ज्युमेट्रिकल कॉन्फिगरेशन म्हणजेच हे कंडक्टर कसे प्लेस केले, सिमेट्रिकल आहे प्लेसमेंट त्याचं की हे अनसिमेट्रिकल आहे, अनसिमेट्रिकल लक्षात घ्या. हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे की सर ज्युमेट्रिकल कॉन्फिगरेशन याला म्हणतात सिमेट्रिकल अनसिमेट्रिकल, तीन कंडक्टर जात आहे कसे, तुम्हाला जर थ्री डीमध्ये दाखवायचं असेल तर हा एक कंडक्टर असा चालला, ओके, त्यानंतर हा बी फेजचा जसा चालला आपण काय करू, आर फेजचा काढू, आर फेजचा इकडे चालला आणि वाय फेजचा असे झाले, वाय फेजचा इथे काढतो, आर वाय बी, ठीक आहे. काय झाले, इक्वी डिस्टन्स एकमेकापासून, इक्वी डिस्टन्स तुम्हाला काय बनता, इथं सर्व सर्व ट्रँगल बनता, इथं जी एम डी तुमचा वेगळा राहील. आणि जर ह्यालाच आपण काय केलं, हे जर कंडक्टर पॅरलमध्ये चालले, जसं आर फेज गेला नंतर वाय फेज, तिघं काय झाले एकमेकाच्या पॅरलमध्ये, हे सिमेट्रिकल नाही आहे, हे इक्वी डिस्टन्स म्हणजे सिमेट्रिकल झालं, हे इक्वी डिस्टन्स नाही आहे, कसं आर वाय बी काढतो इथं, हे तीन एका लाईनमध्ये असे काय ट्रान्समिशन लाईन थ्रू चालले आहेत. पण इथे काय होत आहे, जर तुम्ही बघितलं या दोघांमधलं डिस्टन्स डी आहे, या दोघांमधलं डिस्टन्स डी आहे, पण या दोघांमधलं डिस्टन्स जे आहे ते काय बनते, टू डी बनत आहे. आलं लक्षात, इथं कसं आहे, हे पण डिस्टन्स डी आहे, हे पण डिस्टन्स डी आहे, हे पण डिस्टन्स डी आहे. इथं जी एम डी जो आहे ज्योमेट्रिकल मीन डिस्टन्स ते वेगळा आहे आणि इथं जी एम डी वेगळा आहे. म्हणून जी एम डी जी एम डी याच्यामध्ये जर चेंज झाला तर फॉर्म्युला तुम्हाला माहीत आहे, एल इज इक्वल टू काय असते, 0.2 नॅचरल लॉग ऑफ जी एम डी अपॉन यस जी एम डी. थांबा, क्लिअर करतो कारण फॉर्म्युला महत्त्वाचा आहे, अजून तुम्ही विसरून जाणार. सो एल इज इक्वल टू तुम्हाला माहीत आहे 0.2 एल एन ऑफ नॅचरल लॉग ऑफ जी एम डी अपॉन यस जी एम डी अपॉन जी एम आर. कशावर डिपेंड करते, डायरेक्टली प्रपोर्शनल आहे जी एम डी वर. जी एम डी जास्त झाला इंडक्टन्स जास्त होईल, जी एम डी कमी इंडक्टन्स कमी, त्याचप्रकारे कॅपॅसिटन्स जो आहे तो इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे एल एन ऑफ. इथे खाली जी एम डी अपॉन जी एम आर असतो, जी एम डी अपॉन जी एम आर. हे फॉर्म्युले नसतील तुमच्याकडे तर आपल्या क्लास टूमध्ये ऑलरेडी शिकवलेलं आहे, तर लक्षात, इथं काय, हा कॅपॅसिटन्स जो आहे इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे जी एम डी, म्हणजे जर जी एम डी वाढला तर कॅपॅसिटन्स कमी होतो आणि जी एम डी जर कमी झाला तर कॅपॅसिटन्स वाढतो. या दोन गोष्टी व्हेरिएबल आहेत, म्हणून जे झेड सी आहे आपला कॅरेक्टरिस्टिक इम्पिडन्स रूट एल बाय सी. जी एम डी वाढतोय कशामुळे, ज्योमेट्रिकल कॉन्फिगरेशनमुळे, त्यामुळे ह्या दोन व्हॅल्यू व्हॅरी जर झाल्या तर आपला जो आहे कॅरेक्टरिस्टिक इम्पिडन्स व्हॅरी होणार. नेक्स्ट, मल्टिपल कंडक्टर लाईन हॅव, मल्टिपल कंडक्टर लाईन हॅव, बघा मल्टिपल कंडक्टर लाईन हॅव लोअर सर्ज इम्पिडन्स दॅन सिंगल लाईन, हायर सर्ज इम्पिडन्स दॅन सिंगल लाईन, हायर सर्ज इम्पिडन्स दॅन सिंगल लाईन फॉर द शॉर्ट लेंथ आणि हायर सर्ज इम्पिडन्स फॉर सिंगल लेंथ फॉर मिडियम लेंथ. सर्ज इम्पिडन्स भाऊ, इम्पिडन्स म्हणजे इम्पिडन्स असतो, या लाईनचा इम्पिडन्स म्हणजे ओममध्ये आहे, बरोबर आहे. एक दुसरी लाईन आहे, या लाईनचा इम्पिडन्समध्ये पण ओम आहे. आता मला सांगा, जेव्हा सिंगल लाईन आहे त्याचा इम्पिडन्स ओम आहे, तुम्ही जर मल्टिपल लाईन जर म्हटलं, मल्टिपल लाईन म्हणजे पॅरललमध्ये समजून घ्या, डायरेक्ट दोन लाईन पॅरललमध्ये जर आल्या तर रेजिस्टन्स वाढतो का कमी होतो, पॅरललमध्ये रेजिस्टन्स ऑलवेज काय होत असते, कमी होत असते. सिरीजमध्ये जर आल्या तर रेजिस्टन्स काय होत असते, ॲडिशन होत असते, आर वन प्लस आर टू करतो आपण त्याला. पण हे पॅरललमध्ये आले तर दोघांचं पॅरलल कमी ऑलवेज लेस असते याच्यापेक्षा. म्हणून लक्षात ठेवायचं की मल्टिपल जर लाईन आहे तर या मल्टिपल लाईनचा जो सर्ज इम्पिडन्स आहे याची व्हॅल्यू लोच असते ॲज कम्पेअर टू सिंगल याच्यापेक्षा. सो द मल्टिपल कंडक्टर हॅव लोअर सर्ज इम्पिडन्स दॅन सिंगल, लोअर
जेवढे मल्टिपल आहे जेवढे तुम्ही पॅरलमध्ये ह्या ट्रान्समिशन लाईन जेव्हा जातील तर लक्षात घ्यायचं की तीन जर पॅरलमध्ये आहे तर तिघांचं डायरेक्ट 1/3 होऊन जाईल. म्हणजे इथं जर 30 ओहम आहे प्रत्येकीचं, 30 नाही 300 आहे आपल्या ट्रान्समिशन लाईन पकडून घेऊ, 300 आहे. आता तुम्हाला विचारले सेपरेट सर्ज इम्पेडन्स ऑफ द ट्रान्समिशन लाईन इज गिवन ॲट 300 300 300 रनिंग इन पॅरलल, देन द इक्विवॅलंट इज काही नाही, 3 रेझिस्टन्स पॅरलमध्ये दिलेले आहे, डायरेक्ट 300 / 3 करायचं, तुम्हाला आन्सर मिळून जाते 100. ओके नेक्स्ट, कॅरेक्टर इम्पेडन्स ऑफ ट्रान्समिशन लाईन, ओके आर ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे इथं 45 आणि जी ची व्हॅल्यू ही दिलेली आहे. काढा सर, झेड सी इज इक्वल टू √L/C. पण आपल्याला तर आर दिलेला आहे आणि जी दिले अप क्या होगा तेरा कालिया, कालियाचं काहीच होणार नाही कारण हा फॉर्म्युला आता अर्धवट लक्षात ठेवला आहे आपण. तर फॉर्म्युला पूर्ण कसाचा आहे, पूर्ण असा आहे, पूर्ण आहे झेड अपॉन वाय, आणि पूर्ण आहे तर झेडची व्हॅल्यू आपल्याला माहीत आहे आर प्लस जे एक्स असतो आणि जी प्लस जे सी असतो हे माहीत आहे आपल्याला, जे एक्स सी, ओके एक्सेल आणि एक्स सी असं असतो. इथे आपल्याला तर आपल्याला दोनच व्हॅल्यू दिले आर आणि जी, तर इतका समजता आहे तुमको, तर आर आणि जी दिले आहे तर मग एक्सेल आणि एक्स सी काय असतील ह्या ह्या इथं दिलेल्या नाही, तर याला घेऊच नका तुम्ही. नो एनर्जी स्टोरेज डिवाइस, ओनली इंडक्टन्स रेजिस्टन्स अँड कंडक्टन्स झालं, हे यूज करायचं, हे लक्षात आलं पाहिजे आपल्याला. असं प्रत्येक वेळेस गरजेचं नाही आहे की फक्त एल एन सीनेच काढू शकतो, ते जर आपल्याला एनर्जी स्टोरिंग डिवाइस नाही आहेत त्यामध्ये तर कॅरेक्टर इम्पेडन्स डायरेक्ट आर बाय जी तर आहेच ना आपल्याकडे. आरची व्हॅल्यू 45, जी ची व्हॅल्यू 0.45. अब लगाव ताकद आणि काय ते आन्सर 45 आहे, याला 0.2 आहे तर म्हणजे हजेचा हे अंडरवूड 100 येईल इथे येईल. बघा ऑप्शन सांगा आणि ऑप्शन कमेंट करा आपल्या क्वेश्चन नंबर 19. सर्ज इम्पेडन्स ऑफ द ओव्हर ट्रान्समिशन, आता इथे घेतला मी मग आता ट्रान्सफॉर्मर कशासाठी घेतला होता, कारण ट्रान्सफॉर्मर जो आहे तुम्ही विचार नसेल केला पण तो आता लक्षात आला आहे. तर याची रेंज सांगितली आहे तुम्हाला 200 ते 600 किंवा 200 ते 500 सांगितले आहे, मग 500 ते 600 होऊ शकते, 900 1000 जास्त एवढी जाणार नाही, ओके, आणि एकदम कमी पण येणार नाही आहे, 70 80 60 अशी एवढी पण येणार नाही, हे का असते एक रेंज असते, एक्झॅक्ट व्हॅल्यू नाही आहे. सर या पुस्तकात एवढी दिली आहे, त्या पुस्तकात तेवढी दिलेली आहे, तर ऑप्शन आहे तसे देतात तुम्हाला की जेणेकरून तुम्ही डिस्टिंग्विश करू शकता की कुठली तुमची प्रॉपर रेंज आहे. कॅरेक्टरिस्टिक इम्पेडन्स ऑफ द लाईन, ट्रान्समिशन इम्पेडन्स आणि ॲडमिटन्स दिलेला आहे. चला सांगा कॅरेक्टर इम्पेडन्स, सर कॅरेक्टर इन झेड सी इज इक्वल टू झेड इन टू आहे, येस करेक्ट आहे का, नाही इथं प्रोपॅगेशन कॉन्स्टंट म्हणजे झेड इन टू आय होते, तर आपल्या झेड सीमध्ये विचारलं तर तेव्हा काय होत असते, सर झेड सी इज इक्वल टू डायरेक्टली √Z/Y होते सर कॅरेक्टरिस्टिक इम्पेडन्स. सो झेडची व्हॅल्यू टाका लवकर, झेड इज इक्वल टू 16, वाय इज इक्वल टू 19, दोघांचा रूट जर काढला तर 16 4 येते, नाही तर 3 येते, 4/3 म्हणजे किती होते आता तुम्ही बघा. ओके ऑप्शनमध्ये काय दिसतंय, कुठलं ऑप्शन सॅटिस्फाय होते का नाही होत, नाही होत असेल तुम्ही यामधलं ऑप्शन असेल तर जे ऑप्शन आहे तुमचं आन्सर येते ते कमेंट करा. असं काही कंपल्सरी नाही की यातलंच ऑप्शन असलं पाहिजे, तुमचं जे आन्सर येतं कॅरेक्टरिस्टिक इम्पेडन्स ऑफ द लाईन ते डायरेक्ट सरळ सरळ कमेंट करा आणि 4/3 येते का बरोबर चेक करा. ओके क्लिअर, नेक्स्ट रेंज ऑफ सर्ज अंडरग्राउंड केबल, पुन्हा तो अंडरग्राउंडचा क्वेश्चन विचारला आहे, तर अंडरग्राउंड केबलसाठी कमी राहतो 60 ते 40 ते 60 20 ते 50 अशा रेंजपर्यंत ऑप्शनच तसे राहतात की तुम्ही डिस्टिंग्विश करू शकता. नेक्स्ट द रिलेशन बिटवीन ट्रॅव्हलिंग वोल्टेज वेव्ह अँड करंट वेव्ह इज गिव्हन एस, आता कसं द्यायचं, तर तुम्हाला हे माहीत आहे की सर जो इम्पेडन्स सर्जला जो अपोज करतो तो इम्पेडन्स कॅरेक्टरिस्टिक इम्पेडन्स सर्ज इम्पेडन्स त्याचा फॉर्म्युला काय √L/C. अरे L/C जरी असला तर हा याचं युनिट काय रे, याचं ओम आहे ना, हा ओम म्हणजे रेजिस्टिव्ह पार्ट सारखाच आहे ना, तर V/I म्हणजेच काय असतं आर असतो, आर म्हणजे V/Z लिहू शकता तुम्ही, त्यालाच इम्पेडन्सच्या फॉर्ममध्ये कसं लिहू शकता V/I इज इक्वल टू Z, तर म्हणजेच तुम्ही याच इक्वेशनला याच फॉर्म्युल्याला कसं लिहू शकता V/I इज इक्वल टू काय लिहायचं सरळ सरळ L/C. इथं काही वेगळा दिमाग लावायचा नाही आहे, सर इम्पेडन्स माहिती आहे आपल्याला, V/I म्हणजे E/I म्हणजे इम्पेडन्स होतो हे पण तुम्हाला माहिती आहे, फक्त प्रेझेन्स ऑफ माइंड एक्झाममध्ये महत्त्वाचं आहे की E/I म्हणजेच ZC होतो आणि ZC म्हणजेच √L/C तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. ओके नेक्स्ट द व्हॅल्यू ऑफ कॅरेक्टर इम्पेडन्स फॉर द स्पेस, चला याला काही अर्थ आहे का, काय येणार आहे सर, आता तर आम्ही पाहिलंच नाही L/C पाहिलं होतं आम्ही कॅरेक्टर इम्पेडन्स. सो दिमाग की बत्ती जलाव इधर, काय करायचं आहे आपल्याला, L ची व्हॅल्यू माहिती असते, L इज प्रोपोर्शनल टू काय, μ0 म्हणजे परमिएबिलिटी आणि
जो सी असतो तो परमिटिविटी, त्याला काय म्हणतो इप्सिलॉन, इप्सिलॉन झिरो, याला प्रोपोर्शनल लाईन, अंडर रूटचा साईन गायब होणार आहे का? नाही, अंडर रूट तर राहणारच आहे भाऊ, स्क्वेअर रूट कुठं जाणार आहे का? नाही, तो तर राहणारच आहे. तर कोणतं ऑप्शन आहे तुम्ही पहा आणि ते उत्तर द्या. हे आहे का डी? नाही, हे उलटं झालं, हे आहे ऑप्शन तुमचं. सो त्यामध्ये पण ऑप्शनमध्ये पण तुम्हाला क्लॅरिफाय करता आला पाहिजे. ओके, नेक्स्ट. इथे मधात रिफ्लेक्शनवाली स्लाईड आली आहे, हे नेक्स्ट क्लास मी आने वाला आहे म्हणून ना. ओके, तो आता बघा सर्ज इम्पिडन्स लोडिंग. आता आहे सर्ज इम्पिडन्स लोडिंग. सर्ज इम्पिडन्स नावातच आहे, सर्ज इम्पिडन्स लोडिंग. केवढी लोडिंग? लोडिंग किती? केवढी? सर्ज इम्पिडन्स एवढी. म्हणजे लोड किती असणार आहे? लोड आपल्याला झेड सी एवढाच असणार आहे, जो लाईनचा आपल्याला सर्ज इम्पिडन्स जो आपला तयार झाला आहे एल बाय सीचा रेशोमुळे, जो काही इम्पिडन्स तयार झाला आहे सर्ज इम्पिडन्स, तेवढीच लोडिंग त्यास लोडिंग. लोडिंग म्हणजे काय असते? लोड लावणं, म्हणजे इट्स टर्म ऑफ पॉवर आहे. लोडिंग म्हणजे पॉवर आहे, लक्षात घ्या. पॉवर, लोड म्हणजेच पॉवर असतो पॉवरच्या फॉर्ममध्ये. इथं लोड म्हणजे तुम्हाला व्होल्टेज किंवा करंट नाही विचारत. लोड जेव्हाही विचारला, लोडिंग ही किलोवॅटमध्ये असते, पॉवरच्या फॉर्ममध्ये असते. सर्ज इम्पिडन्स लोडिंग म्हणजे सर्ज एवढी, जेवढा सर्ज इम्पिडन्स आहे तेवढाच लोड लावला, त्यालाच आपण म्हणतो सर्ज इम्पिडन्स लोडिंग. आता याच्यावर क्वेश्चन काय बनतात? आपण या लाईनला सर्ज इम्पिडन्स बघितला होता, आता लोड लावला, तर झेड एलच्या व्हॅल्यूवर डिपेंड करते वेगवेगळ्या कंडिशन आहे त्याच्या. काय? झेड एल जसे व्हॅरी करते त्यानुसार याच्या काय वेगवेगळ्या कंडिशनसुद्धा व्हॅरी करतात. सो चला बघू आपण एक कंडिशन, जर क्वेश्चन करून जाऊ का पहिले थेरी घ्या. ओके, थोडं थेरी सांगतो, थोडं थेरीच्याबद्दल बघा. आता मी काय सांगितलं की झेड एलची व्हॅल्यू व्हॅरी करते, हे व्हॅरी करणार आहे का? तुम्हाला सांगा, कॅरेक्टरिस्टिक इम्पिडन्स ऑफ द लाईन व्हॅरी करतो का? नाही, फिक्स राहतो तो एल बाय सी व्हॅल्यू तुम्हाला डायरेक्ट दिली जाते आणि त्यानुसार एक नॅचरल इम्पिडन्स तुमचा ऑलरेडी बनलेला असतो. इथं फॉर एक्झाम्पल तुम्ही आपण घेऊ 400 ओहम. काय घेऊ? 400 ओहम आपण घेऊन टाकला. आता समजायसाठी फक्त लोडिंगबद्दल आहे. लोडिंग म्हणजे सिर्फ इसके बारे में बात करणं आपण बघू, म्हणजे फक्त आणि फक्त आपल्याला झेड एलबद्दल आपल्याला काय करायचं आहे, स्टडी करायचं, जेणेकरून लोडिंग, नाव लोडिंगचा अर्थ आहे त्यामुळे याच्यावरच फोकस झाला पाहिजे. इकडे सर्ज इम्पिडन्सवर दहा वेळा फोकस करू नका, लोडिंगवर तुम्ही फोकस करा. तर आता बघा कंडिशन काय, जेव्हा आता झेड एलच्या व्हॅल्यू व्हेरी होतील. पहिली कंडिशन मी इथे लिहितो, पहिली कंडिशन इथे. एक तर झेड एल जो आहे, झेड एल हा झेड सी नाही, झेड सी इज इक्वल टू नाही, झेड एल इज इक्वल टू जर झेड सी झाला, म्हणजे लोड जो आहे तो कॅरेक्टर इम्पिडन्सवाला झाला, तर कुठली कंडिशन काय झाली? कंडिशन काय झाली? जी ॲक्च्युअल लोडिंग जी आहे, याचं लोडिंग किती झाली आहे? ॲक्च्युअल लोडिंग केवढी झाली? जेवढी सर्ज इम्पिडन्सवाली लोडिंग होईल तेवढीच झाली. मग यालाच काय म्हणतो आपण? ॲक्च्युअल लोडिंग इज इक्वल टू एस आय एल, म्हणजे सर्ज इम्पिडन्स लोडिंग. यावेळेस पॉईंट टू बी नोटेड काय आहेत आपल्याकडे, म्हणजे आपल्याला क्वेश्चन काय विचारतात, तर जेव्हाही असं होते त्यावेळेस लक्षात घ्यायचं की सोर्स व्होल्टेज सेंडिंग इन व्होल्टेज इज इक्वल टू रिसिविंग इन व्होल्टेज. काय लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला? सेंडिंग इन व्होल्टेज इज इक्वल टू रिसिविंग इन व्होल्टेज. का बरं होणार आहे? सेंडिंग इन व्होल्टेज इज इक्वल टू रिसिविंग इन व्होल्टेज. सेंडिंग इन इज इक्वल टू रिसिविंग इन व्होल्टेज. यावेळेस पॉवर फॅक्टर विचारला तर काय येणार आहे? नोट करा, पॉवर फॅक्टर इज किती येणार आहे? पॉवर फॅक्टर, पॉवर फॅक्टर यावेळेस असतो युनिटी. युनिटी पॉवर फॅक्टर यावेळेस कंडिशन असतो. यावेळेस बोथ बोथ काय असतो? बोथ जे सोर्स आणि काय ते जो लोड असतो तो लोड आणि ट्रान्समिशन लाईन, नायदर सोर्स नायदर सिंक, म्हणजे क्यूचा सोर्स पण नसतो आणि सिंक्स पण नसतो. म्हणून की पॉवर फॅक्टर काय होतो? रिएक्टिव्ह पॉवर येतो, विशेष नसते रिएक्टिव्ह पॉवर, तर म्हणून पॉवर फॅक्टर आपला काय असतो? युनिटी असतो. ओके, क्लिअर? हे झाली पहिली कंडिशन. जेव्हा लोड जो आहे झेड सी इज इक्वल टू, हे आपल्या नोटबुकमध्ये लिहून ठेवणे, पॉवर फॅक्टर युनिटी असतो, लोडिंग इक्वल असते त्यावेळेस. हा एक्झाममध्ये सरळ सरळ क्वेश्चन विचारतात, व्हेन द पॉवर फॅक्टर, व्हेन द पॉवर फॅक्टर ऑफ द सर्किट इज युनिटी देन द लोडिंग इज इक्वल टू, म्हणजे उलटं पण विचारू शकता. रिव्हर्स इंजिनिअरिंग ते क्वेश्चनसुद्धा आपल्यासमोर आहेत. पहिलं झालं हे तुम्ही नोट करून घ्या. दुसरी कंडिशन, आता आपण दोन नंबरची कंडिशन घेऊ, या लोडला काय करू? व्हॅरी करू. सेकंड कंडिशन, आता झेड एल इज इक्वल टू झेड एल, आता मगाशी काय झाला होता? इक्वल होता. आता झेड एल एक तर जास्त राहील किंवा कमी राहील. आता झेड एल आपण काय करू? पहिले कम जास्त घेऊ. ॲक्च्युअल झेड सी पेक्षा काय केला? आता झेड सी पेक्षा झेड एल जास्त झाला. झेड एल जास्त झाला तर लक्षात घ्या, झेड एल जास्त झाला म्हणजे लोडिंग जास्त झाली. काय जास्त झाली? लोडिंग. जेव्हाही लोडिंग जास्त झाली, लोडिंग इज ग्रेटर दॅन सर्ज इम्पिडन्स लोडिंग. कंडिशन काय दुसरी? लोडिंग इज ग्रेटर दॅन सर्ज इम्पिडन्स लोडिंग. जेव्हाही लोडिंग ग्रेटर झाली,
याचा अर्थ काय आहे, पॉवर फॅक्टर लोडिंग। जनरली काय आहे लोडिंग म्हटलं की तुम्हाला लक्षात ठेवायचं की इंडक्शन मोटर हे ते आहेत किंवा इंडक्टिव्ह लोड जास्त आहे, म्हणून या लोडिंगचा लोडचा जो पॉवर फॅक्टर आहे तो लक्षात ठेवायचा। काय ठेवायचा, लॅगिंग। आता लोड जास्त आहे तर लोडचाच पॉवर फॅक्टर कंटिन्यू राहणार आहे, लक्षात घ्यायचं। काय लोडचा पॉवर फॅक्टर काय आहे, लॅगिंग आहे। आणि लोड जास्त आहे म्हणून ते पॉवर फॅक्टर जर विचारलं तुम्हाला एवढ्या कंडिशनला तर कुठला पॉवर फॅक्टर बनणार आहे, पॉवर फॅक्टर इज लॅगिंग, सेंडिंग एंड पॉवर फॅक्टर इज लॅगिंग। कारण लोड जास्त आहे तर त्याचाच पॉवर फॅक्टर फॉलो करणार आहे। सर्ज इम्पिडन्सवाला फॉलो जो पॉवर फॅक्टर आहे लिडिंगवाला तो फॉलो करणार आहे का, ते नाही। ओनली लोडिंगचा जो लोडिंग जास्त आहे म्हणजे लोडिंगचाच माहोल राहील, कॅरेक्टरिस्टिक इम्पिडन्सचा तिथं काही वजन तिथे चालणार नाही। नेक्स्ट कंडिशन जी आहे, थर्ड कंडिशन इथं पॅर इथं लिहितो तुमच्यासमोर। थर्ड कंडिशन म्हणजे अशी आहे, जेव्हा झेड एल इज लेस दॅन झेड सी, म्हणजे लोडिंग जे आहे लोडिंग इज लेस दॅन सर्ज इम्पिडन्स लोडिंग। म्हणजे आता बघा, आता लोडिंग काय कमी झाली कशापेक्षा, सर्ज इम्पिडन्स लोडिंग, लोडिंग कमी आहे म्हणजे लोडिंगचा पॉवर फॅक्टर काय असतो, लॅगिंग असतो। पण लोडिंग कमी आहे मग हा पॉवर फॅक्टर चालणार आहे का, तिचा जे कमी आहे म्हणजे तिचा इम्पॅक्ट काहीच नाही, लोडिंगचा इम्पॅक्ट नाही आहे। तर लोडिंगचा इम्पॅक्ट जिथे नसतो तिथला पॉवर फॅक्टर काय बनतो, लिडिंग। म्हणजेच आपण म्हणू शकतो की सर्ज इम्पिडन्स लोडिंग जर जास्त असली, सर्ज इम्पिडन्स ॲक्च्युअल लोडिंगपेक्षा जास्त आहे म्हणजे लिडिंग पॉवर फॅक्टर आहे, आणि ॲक्च्युअल लोडिंग आहे म्हणजे त्या ॲक्च्युअल लोडिंगचा लॅगिंग पॉवर फॅक्टरच असतो। कारण लोड हा नॉर्मली काय असतो, आपला इंडक्टिव्ह लोड असतो, तर त्याचा पॉवर फॅक्टर असा तुम्ही लक्षात ठेवण्यासाठी तो पॉईंट सांगतो आहे तुम्हाला। जेव्हाही लोड जास्त म्हणजे इंडक्टिव्ह आहे, इंडक्टिव्ह म्हणजे लॅगिंग आहे, एवढं दिमागात ठेवायचं। लोड कमी आहे सर्ज इम्पिडन्सपेक्षा, लोड कमी आहे म्हणजे सर्ज इम्पिडन्स लोडिंगचा जो पॉवर फॅक्टर आहे तो काय असेल, लिडिंग पॉवर फॅक्टर असेल, एवढं लक्षात ठेवणे। हे सरळ सरळ क्वेश्चन यार पॉवर फॅक्टरवरच विचारतात, जास्त काही याच्यामध्ये क्वेश्चन असे व्हेरिएबल होत नाही। आता बघा, वेन द लोड ऑन द ट्रान्समिशन लाईन इज इक्वल द सर्ज इम्पिडन्स लोडिंग, काय सांगितलं तुम्हाला मी, कुठले व्होल्टेज असतात, व्होल्टेज बोथ आर सेंडिंग अँड रिसिविंग अँड व्होल्टेज आर इक्वल। ओके, नेक्स्ट, द रिसिविंग अँड व्होल्टेज ऑफ द ट्रान्समिशन लाईन विल बी ग्रेटर दॅन सेंडिंग अँड व्होल्टेज इफ रिसिविंग एंड व्होल्टेज काय पाहिजे, ग्रेटर पाहिजे। रिसिविंग एंड व्होल्टेज केव्हा ग्रेटर होईल सांगा लवकर, मला लावा दिमाग जरा। रिसिविंग एंड व्होल्टेज ग्रेटर केव्हा होईल, सर्ज इम्पिडन्सच्या फॉर्ममध्ये सांगा। कुठलंही व्होल्टेज जेव्हा ग्रेटर होऊ शकते, कुठल्या पॉवर फॅक्टरला होते, लिडिंग पॉवर फॅक्टरला होते का लॅगिंग पॉवर फॅक्टरला होते, ओके, ते तुम्ही याचं काय होमवर्क आन्सर सांगा मला कमेंट करून याचं। ओके, नेक्स्ट, सर्ज इम्पिडन्स लोडिंग ऑफ सिंगल सर्किट 220 केव्ही लाईन, इथं व्होल्टेज दिलेलं आहे तुम्हाला, सर्ज इम्पिडन्स लोडिंग विचारली आहे, लोडिंग विचारली आहे तुम्हाला, डायरेक्टली काढायची, आता कसं काढणार आहे, फक्त व्होल्टेज दिलेलं आहे, सर्ज इम्पिडन्स तर तुम्हाला लाईनचं दिलेलंच नाही आहे, व्होल्टेज दिलेलं आहे, सर्ज इम्पिडन्स ऑफ द लाईन तुम्हाला दिलेलं नाही आहे, तर कसं काढणार आहे तुम्ही। जेव्हाही तुम्हाला आता लोडिंगचा फॉर्म्युला काय, मेगावॅट विचारला आहे तुम्हाला, व्होल्टेज दिलेलं आहे, तर लक्षात घ्या पॉवर इज इक्वल टू काय असते, वी स्क्वेअर बाय आर, पॉवर इज इक्वल टू वी स्क्वेअर बाय आर असते। इम्पिडन्सच्या फॉर्ममध्ये काय लिहू शकतो आपण, इम्पिडन्स आहे म्हणून वी स्क्वेअर बाय आरच्या जागी झेड लिहायचं, असं काही वेगळं आहे का, वी स्क्वेअर बाय झेड लिहिला। आता आपल्याला पॉवर काढायची आहे तर आपल्याला माहिती आहे व्ही तर दिलेला आहे आपल्याला, म्हणजे 220 के व्हीचा आपण सर करूनच घेऊ, काही प्रॉब्लेम नाही, पण झेड कुठून आणायचा, तर लक्षात घ्या अशा वेळेस जेव्हाही आपल्याला इम्पिडन्स दिलेला नसते तर इम्पिडन्सची व्हॅल्यू किती घ्यायची, इम्पिडन्सची व्हॅल्यू किती घेणार आहे तुम्ही, 400। किती येते कॅल्क्युलेशन, इम्पिडन्सची व्हॅल्यू जर आपण जशी 400 घेतली, म्हणजे 400 गाभा घेतली, कारण त्याची रेंजेस आपल्याला माहीत आहे की 200 ते 500 असते, पण असं एक्झाम्पल एक्झाममध्ये आलेलं आहे, असं एक्झाम्पल एक्झाममध्ये आलेलं आहे। तर जेव्हाही तुम्हाला आता इथं असे क्वेश्चन सॉल्व करावं लागतील, तर तुम्हाला इथं अज्यूम करणं आहे की जे व्हॅल्यू आहे ती किती घ्यायची आहे तुम्हाला इथं सरळ सरळ, यस इट्स नथिंग बट डायरेक्टली तुम्हाला व्हॅल्यू घ्यायचे 400 जर घेतलं तुमचं काय आन्सर येते, 120 तुमचा आन्सर येते। आता तुम्ही 200 घेतलं, सर आम्ही 200 घेतलं, आम्हाला 400 नाही माहीत, आम्ही 200 घेतलं, तुमचा आन्सर काय येईल, 200 जर तुम्ही इथं घेतलं, 200 आन्सर घेतलं, तुमचा आन्सर या ऑप्शनपैकी कुठलंच येणार नाही आहे। मग त्याच्यावर समजून जायचं की आपल्याला आता 400 घ्यायचं आहे, जर तुम्हाला ऑप्शन मॅच झालं नाही तर समजून घ्या 400। पण जर विचारलं तुम्ही मला तर डायरेक्टली ऑप्शन आपल्याला काय घ्यायचं आहे, सर इम्पिडन्स ऑफ द लाईन जर तुम्हाला दिलेला नाही आहे, फॉर क्वेश्चन विचारला आहे तुम्हाला इम्पिडन्स घ्यायचं कन्सिडर करायचं आहे 400, यस 400। नेक्स्ट, सर्ज व्होल्टेज दिलेला आहे तुम्हाला, एक ट्रॅव्हल होऊ राहिले ते लाईनमध्ये अलॉंग विथ
रिसीविंग एंड ओपन सर्किट है एंड इफ द सर्ज इम्पिडेंस ऑफ द लाइन इज 500 देन द टोटल सर्ज पावर इन द सर्किट विचार काहीच नाही अशा वेळेस जेव्हाही तुम्हाला विचार सर्ज इम्पिडन्स ऑफ द लाईन लाईनचा इम्पिडन्स दिलेला आहे म्हणते ओके क्वेश्चन कसा आहे समजून घ्यायचा जरा की ही लाईन आहे येस या लाईनचा सर्ज इम्पिडन्स स्वतःचा दिला आहे त्यांनी ओपन सर्किट आहे तिकडे हे खाली अर्थ आहे समजून घ्या लाईनमध्ये आपण वोल्टेज काय ट्रॅव्हल होऊ राहिली एक वेव किती व्हीची व्हॅल्यू काय दिलेली आहे इथं सरळ सरळ 1000 KV ही वेव ट्रॅव्हल होत आहे ट्रॅव्हल होत आहे आणि या लाईनचा कॅरेक्टरिस्टिक इम्पिडन्स आपल्याला स्पेसिफाय केलेला आहे त्यांनी किती 500 ओम आता वेव जेव्हा याच्यावरून ट्रॅव्हल होत आहे तर आपल्याला काय विचारलं आहे त्यांनी लोडिंग लोडिंग म्हणजे पॉवर पॉवरचा फॉर्म्युला V² / Z आहे हे तुम्हाला सांगितलं आहे खूप वेळा आणि तो वेगळा काही फॉर्म्युला नसतो हाच फॉर्म्युला असतो पॉवरचा सो तुम्हाला व्होल्टेज वेव दिलेली आहे 1000 × 10⁻³ याचा काय स्क्वेअर आहे लक्षात ठेवणे अपॉन Z 500 याचा आन्सर बघा काय आणि कमेंट बॉक्समध्ये करा की सर्ज इम्पिडन्स लोडिंग ऑफ द लाईन इज ऑप्शनमध्ये तुम्ही मला सांगा क्लिक किचं केलं आहे म्हणजे करेक्ट आहे का नाही यापैकी कुठलं येणार हे तुम्ही मला सांगा आणि कमेंट करा इथे 10⁻² आहे इथं स्क्वेअर आहे याचं काय युनिट येते वॅटमध्ये येते मेगा वॅटमध्ये येते हे प्रॉपर बघणे आणि मगच मला आन्सर पाठवणे ओके नेक्स्ट इफ द L/C रेशो बघा क्वेश्चन असे याच्यावरती न्युमेरिकल राहतात तर हे न्युमेरिकल तुम्ही स्वतः ट्राय करा असं मी तुम्हाला फॉर्म्युला देतो तुम्ही न्युमेरिकल ट्राय करा आणि त्याचा आन्सर सांगा ओके L/C तुम्हाला रेशो दिलेला आहे 132 KV लाईनचा आणि 400 KV लाईनचा किती दिला आहे 160 आणि हा 62.3 रिस्पेक्टिवली न्यूट्रल म्हणजे ॲक्च्युली नॅचरल लोडिंग विचारलं काय विचारलं त्यांनी नॅचरल थ्री फेज लोडिंग म्हणजे सर इम्पिडन्स लोडिंग हे दिमाग मी आपण आणि चाहिए आणि पॉवरचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला आपल्याला काय विचारलं आहे सेपरेट पॉवर काढायची आहे पॉवरचा फॉर्म्युला माहिती आहे P = V² / Z C कॅरेक्टरिस्टिक इम्पिडन्स नॅचरल विचारलं म्हणून आपण Z C घेऊ तर कॅरेक्टरिस्टिक इम्पिडन्स आता मला सांगा इथं व्हॅल्यू काय ते L/C दिलेलं आहे तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे की Z C = काय होते √L/C तुम्हाला 2 L/C दिलेल्या आहेत तर पहिली L/C टाका तुम्हाला पहिली व्हॅल्यू भेटेल म्हणजे Z C 1 जर विचारलं पहिल्या लाईनचं तर √L/C किती भेटलेलं आहे √L/C ची व्हॅल्यू 160 × 10⁻³ अशी स्पेसिफाय केलेली आहे आणि दुसरा कॅरेक्टरिस्टिक इम्पिडन्स जो आहे त्याला आपण Z C 2 म्हणू शकतो त्याची L/C दिलेली आहे तुम्हाला किती दिलेली आहे 62.5 × 10⁻³ इथे बघा हे 160 म्हणजे याला लक्षात घ्या तुम्ही 4 काहीतरी येणार आहे हे 10⁻³ आहे म्हणून याचा स्क्वेअर रूट निघत असतो याचा स्क्वेअर रूट काढा इथं 625 जरी तुम्हाला 62.5 दिसतं इथं पण हे याला 625 फॉर्ममध्ये लिहू शकता तुम्ही कितीचा वर्ग 625 असतो 5 असतो 25 असतो का 15 असतो हे तुम्हाला माहिती आहे त्याची व्हॅल्यू काढा याची व्हॅल्यू काढा आणि बस V² / पहिला काढा इथं P1 जर विचारला तर V² / Z C एक ऑप्शन येईल यापैकी आणि दुसरा P2 काढा त्याचं पण V² म्हणजे दुसरा व्ही घ्यायचा इथं दुसरा पहिला व्ही काय आहे इथं पहिला व्ही 132 KV म्हणजेच काय लिहायचं इथं काय बघा P = P1 जर काढू राहिलो आपण तर 132 KV के म्हणजे 10⁻³ याचा स्क्वेअर अपॉन इम्पिडन्सची व्हॅल्यू काय येणार आहे हे √वाली जे काय अजून काढणार आहे 160 × 10⁻³ जे तुम्हाला L/C दिलेला आहे ऑलरेडी देन नेक्स्ट P2 विचारला तर दुसरा व्होल्टेज घ्यायचं 400 KV 400 × 10⁻³ म्हणजे KV साठी झालं याचा स्क्वेअर अपॉन काय येणार √L/C L/C ची व्हॅल्यू ऑलरेडी स्पेसिफाय 62.5 × 10⁻³ दोन्ही एक्झाम्पलचं उत्तर काय येते बघा P1 P2 ऑप्शनमध्ये काय आहे आणि जर ऑप्शनमध्ये एक्झॅक्ट नसली तर ॲप्रॉक्सिमेट व्हॅल्यू असली जे काय असेल ते व्हॅल्यू तुम्ही काढा आणि ते व्हॅल्यू सांगा ओके कमेंटमध्ये नक्की करा एक्झाममध्ये जर क्वेश्चन आला तर तिथे चुकला तर तुमचं डायरेक्ट जीव धोक्यात आहे इथे चुकला तर मी तुम्हाला एक्सप्लेन करेल प्रॉपर कसा सॉल्व करायचा वेन अ ट्रान्समिशन लाईन लोड इम्पिडन्स दॅट ऑफ द कॅरेक्टर इम्पिडन्स लाईन इज सेट टू बी कॅरेक्टरिस्टिक इम्पिडन्स आणि लोड इम्पिडन्स म्हणजे ZL = ZC आहे तर लाईनचं काय असते व्होल्टेज मॅच होते त्यावेळेस तर लाईनला आपण मॅच म्हणतो त्यावेळेस काय म्हणतो आपण दोन लाईन मॅच आहेत तर पॉवर फॅक्टर इथं काय होतं इथं जे रिॲक्टिव्ह पॉवर जे फ्लो आहे तो 0 होऊन जातो कारण दोन्ही सेंडिंग अँड रिसिव्हिंग अँड व्होल्टेज इक्वल असतात पॉवर फॅक्टर इथे युनिटी असतो म्हणजे लाईन काय म्हणतो आपण त्याला परफेक्टली काय म्हणतो आपण मॅच असं म्हणतो ट्यून म्हणतात परफेक्टली मॅच म्हणतात पोलराइज परपेंडिक्युलर हे वर्ड नाही आहेत तिथे मॅचिंग झाली आहे दोन लाईनची ओके देन नेक्स्ट क्लासमध्ये जो येणार आहे
की जे आता वेव आपण बघितली सर्ज वेव जी आहे त्याला सर्ज इम्पिडन्स इथं बघितलं लाईन्स आपण, पण ती वेव जर एका ठिकाणी गेल्यावर तर रिफ्रॅक्टेड वेव काय आहे किंवा रिफ्लेक्टेड वेव काय आहे, तो भरपूर वेळा क्वेश्चन विचारतो न्यूमेरिकल जाय या पॉईंट ऑफ व्ह्यू या टॉपिकवरती भरपूर येतात की कोएफिशियंट ऑफ व्होल्टेज रिफ्लेक्शन इज कोएफिशियंट ऑफ करंट रिफ्लेक्शन, व्हॉट इज द व्होल्टेज रिफ्रॅक्टेड व्हॅल्यू, किंवा केबल दिलेलं असते इकडे ट्रान्समिशन लाईन असते आणि या साईडला असतो केबल दिलेलं असतो अंडरग्राउंड केबल, मग किती व्होल्टेज कशी ट्रान्सफर होईल वेव, तर हे क्वेश्चनसाठी हा सेपरेट आपण क्लास घेऊ. नेक्स्ट क्लास जो आहे हा मॅक्झिमम क्लास जो आहे मी ट्राय करतो ह्या यूट्यूब लाईव्हवर घेऊ आपण, आणि अदरवाईज आपला क्लास तर रेकॉर्डेड असतोच. थँक्यू सो मच. काही नसेल समजलं कमेंट करा आणि टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा, तिथं तुमचा काही डाऊट असेल तर तुम्ही पर्सनली मला विचारू शकता. थँक्यू सो मच.